विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, राम राम। परत एकदा तुमच्या समोर हजर झालोय मित्रांनो। तलाठी भरती अपेक्षित प्रश्नसंच 2023 याच्यामधली चौथी प्रश्नपत्रिका गणित आणि बुद्धिमत्ताचे स्पष्टीकरण घेऊन तुमच्या समोर येतोय। ओके मित्रांनो, आपलं जे तलाठी अपेक्षित प्रश्नसंच पुस्तक आहे, तुम्ही याला जो उदंड प्रतिसाद देत आहात त्याला त्याबद्दल खरंच मनपूर्वक धन्यवाद। असंच प्रेम कायम राहू द्या। आणि मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे असेही फोन आले की सर, पुस्तक अतिशय उत्कृष्ट दर्जाचं बनलेलं आहे, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही, पण आम्हाला आणखी काही व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स हवे आहेत। मग मित्रांनो, काही आणखी व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स तुम्हाला हवे आहेत तर त्याच्यात वाटलं तर मी तुम्हाला काय करतो, जेव्हा तलाठी भरतीच्या परीक्षेची तारीख जवळ येईल ना, त्यावेळेस तुम्हाला जुलै महिन्यात म्हणजे 15 जुलैच्या आसपास मी तुम्हाला आणखी काही नवीन वेगळ्या स्वरूपाची व्हिडिओ बनवून देतो। ओके, भरपूर विद्यार्थी आपलं जो पुस्तक आहे तलाठी अपेक्षित प्रश्नसंच कोकिळा प्रकाशन जरूर घ्या ज्यांनी घेतलं नसेल, आणि हा प्रश्नसंच वेळ लावून सोडवा। ओके, आणि मित्रमंडळ, या प्रश्नसंचाला नेहमी नेहमी सतत वाचत राहा। विशेष करून गणित बुद्धिमत्ताचे सर्व उदाहरणं 3-3 वेळा सोडवायची आहेत। ओके, त्याच्यानंतर मित्रमंडळ, गणित बुद्धिमत्ता झाल्यावर मराठी आणि इंग्रजी 3-3, 4-4, 5-5 वेळा वाचून ठेवा, वाचायला जास्त वेळ लागत नाही, त्यासारखेच प्रश्न येतील एवढं तुम्हाला सांगतो। आणि मित्रमंडळ, सामान्य ज्ञानावरचे प्रश्न देखील व्यवस्थितरित्या करून ठेवा। 21 अपेक्षित प्रश्नसंच कोकिळा प्रकाशन म्हणजे 2100 प्रश्न आहेत, याच्यासारखे प्रश्न तुम्हाला तलाठी भरतीला दिसतील, वनरक्षक भरतीला दिसतील। वनरक्षक, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, दारूबंदी विभाग या सर्व मध्ये मित्रांनो TCS परीक्षा घेणार आहे। त्याच्यानंतर फक्त 2 मिनिटं घेतो, लगेच मी आपल्या विषयाकडे येणार आहे। मित्रमंडळ, प्रश्नपत्रिका खूप टफ येईल या भावनेमधून कृपया बाहेर या। खूप टफ येणार नाही, TCS म्हणजे काही फार मोठं दगड किंवा फार मोठा पर्वत आहे असं काहीच नाही आहे, कृपया लक्षात घ्या। फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते, पण बेस आपलाच आहे, गणित बुद्धिमत्ता मराठी सामान्य ज्ञान आपलाच बेस आहे। ओके, आणि मित्रमंडळ, त्याच्यातही तुम्हाला सांगतो की बुद्धिमत्ता चाचणीवर थोडासा जास्त जोर द्या। बुद्धिमत्ता चाचणीवर 15 प्रश्न येतील 25 पैकी, आणि 10 प्रश्न गणितावर येतात। ओके मित्रमंडळ, कधी कधी बुद्धिमत्ताचे प्रश्न 15, 16, 17, 18 पर्यंत जातील, गणिताचे प्रश्न फक्त 7च येतील। ओके, मग म्हणून बुद्धिमत्ता चाचणीवर लक्ष ठेवा। आणि मित्रमंडळ, आपलं जे हे पुस्तक आहे, बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक कुठे आहे, 1 मिनिट थांबा मित्रांनो, 1 मिनिट। तर बुद्धिमत्ता चाचणीचं आपलं जे पुस्तक आहे त्याला कमीत कमी सोडवायचं मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी 3 वेळा या पुस्तकाला सोडवा, हेच पुस्तक वापरा, याच्यापेक्षा खूप टफ लेवलला जाऊ नका। याच्यामध्ये ऑलरेडी सोपे, मध्यम, अवघड, अतिशय अवघड लेवल ऑलरेडी कव्हर केलेली आहे। ओके मित्रमंडळ, आणि बुद्धिमत्ताचं हे जे पुस्तक आहे ते कमीत कमी तुम्ही 5 वेळा, 4 वेळा, 3 वेळा तरी सोडवा राजन, आणि A to Z गणितं सोडवा याच्यातले। ओके, आणि प्रोबेशनरी ऑफिसर लेवलचे काही प्रश्न काही यूट्यूब चॅनलवाले घेत आहेत, एवढं टफ लेवलला आता तरी जाऊ नका, कारण 2 महिन्यांवर परीक्षा आली आहे, तुम्हाला माहिती आहे 17 ऑगस्टपासून तलाठी भरतीचे पेपर सुरू होणार आहेत। ओके, आणि फॉर्मसुद्धा लवकरच सुरू होतील 1-2 दिवसात। मग मित्रमंडळ, कृपया लक्षात घ्या की तुम्हाला अतिशय फारच प्रोबेशनरी ऑफिसर MBA कॅटची लेवल या लेवलला जाऊ नका। तलाठीचं पद वर्ग 3चं पद आहे, सरळ सेवा भरती आहे महाराष्ट्र शासनाची, त्यामुळे फार टफ येणार नाही, आलं का लक्षात ठेवा, याच्या बाहेर काही जाणार नाही हे तुम्हाला आवर्जून सांगतो। याच्यातले सर्व प्रकार करा आणि आपलं तलाठी अपेक्षित प्रश्नसंच 2023 हे पुस्तक अवश्य आपल्या भात्यामध्ये असू द्या, त्याच्यातूनच त्याच्यासारखे प्रश्न येतील। ओके, चला मित्रमंडळ, जास्त वेळ घेत नाही, पुढे सरकतोय। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे चौथी प्रश्नपत्रिकामधला, कालमापन शास्त्रवरचं उदाहरण आहे। जर 2000 सालचा शेवटचा दिवस शुक्रवार होता, 2000 सालचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबरला शुक्रवार होता, तर एप्रिल महिन्याचा शेवटचा वार कोणता, म्हणजे 31 डिसेंबर 2000 सालही लिहून टाकतो, काय म्हटलंय त्यांनी, शुक्रवार। तुम्हाला समजावं म्हणून लिहितो, ॲक्च्युली असं बोटावर मोजलं तरी सुद्धा काम होतं, पण प्रत्येक विद्यार्थ्याला समजावं म्हणून मी लिहितोय। 31 डिसेंबर 2000चा वार शुक्रवार, एप्रिल महिन्याचा शेवटचा दिवस कोणता वार, एप्रिल महिन्याचा म्हणजे 30 एप्रिलला कोणता वार। ओके, काय म्हणणं त्यांचं, 30 एप्रिलचा वार सांगा। मग मित्रांनो,
तुम्हाला आहे ना नियम माहिती पाहिजे जे फक्त आणि फक्त आपल्या पुस्तकात दिलेत, मॅजिकल रिझनिंग कोकिळा प्रकाशन. मग डिसेंबर आपला नियम काय माहिती का, 1 मे 2 ऑक्टोबर आणि काय मित्रांनो 31 डिसेंबर नाही 25 डिसेंबर ख्रिसमस. परत एकदा नियम सांगतो, नीट लक्षात घ्या, 11वा नियम दिलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये की 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन किंवा कामगार दिन, त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि ख्रिसमस म्हणजे 25 डिसेंबर. हे 3 दिवस असतात ना कोणत्याही वर्षामध्ये सारख्याच वारी येतात. आपल्याला 30 एप्रिलपर्यंत जायचं आहे ना, म्हणून मी काय करतो आता की 31 डिसेंबर 2000 शुक्रवार आहे, मग 31 मायनस 7 म्हणजे काय झालं, 24 डिसेंबर 2000 शुक्रवार येणार. 24 डिसेंबर 2000 शुक्रवार येणार. मग मी काय घेतो, 25 डिसेंबर घेतो. 25 डिसेंबरला कोणता वार येईल, शुक्रवार, कारण माझ्याकडे आता शनिवार, कारण माझ्याकडे आता 1 दिवस पुढं मला जावं लागणार आहे, शनिवार. ओके मित्रमंडळ, मग आता माझ्याकडे काय नियम आहे मित्रांनो, 25 डिसेंबर ख्रिसमस आणि 1 मे हे दिवस सारख्याच वारी येतात, मग 1 मे रोजीचा वारसुद्धा काय असेल, शनिवार. मग आता आपल्याला 1 मेपासून 30 एप्रिलला यायचं आहे, 1 मेच्या पाठीमागचा दिवस 30 एप्रिल म्हणजे शनिवारचा पाठीमागचा दिवस काय घ्यायचा, शुक्रवार. झालं आपलं उत्तर तयार. नियम पाठ असतील तर बोटावर मस्त आहेत मित्रांनो. 31 डिसेंबरला शुक्रवार, 31 मधून 7 गेले 24, 24ला शुक्रवार म्हणजे 25ला शनिवार, 25 डिसेंबरला शनिवार म्हणजे 1 मेला शनिवार, 1 मेला शनिवार म्हणजे मित्रांनो 30 एप्रिलला शुक्रवार. झालं ना मित्रांनो, पेनाला हात न लावता उत्तर येतं. नियम पाठ ठेवा. नियम कुठे मिळतात, कोकिळा प्रकाशनामध्ये मिळतात. आलं लक्षात, बाकीचे लोक मग सगळे इकडून तिकडून उचलत राहतात. ओके बर, शुक्रवार 3 नंबरला टिक करा. बरं, याच्यातून आणखी एक नियम तुम्हाला तयार होऊ शकतो, नियम की 31 डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा वार आणि एप्रिल महिन्याचा शेवटचा वार सारखाच येतो, हे पण आपल्या पुस्तकात दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे जर नियम पाठ असतील तर तुम्हाला गणित वाचल्या वाचल्या 1 सेकंदात तुम्ही उत्तर लिहू शकता की वर्षाचा शेवटचा वार आणि 30 एप्रिलचा वार म्हणजे एप्रिल महिन्याचा शेवटचा वार सारखाच असतो कोणत्याही वर्षामध्ये. ओके चला लिहून घ्यायचं आहे, पुढे सरकतो आहे मी, लिहून घ्यायचं आहे, पुढे सरकतो आहे. यस, कोडिंग डिकोडिंग हे जो प्रकार आहे ना, हा प्रकार TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न यांना आवडता प्रकार आहे. अवघड नसतं, मात्र डोकं तुम्हाला लावावं लागेल. आता COUPNE याचं त्यांनी 210 उत्तर दिलं. आता मला सांगा, अक्षरं आहेत 6, COUPNE 6 अक्षराला 210 होत आहे म्हणजे कुठंतरी गुणाकार आहे हे आपल्या डोक्यात चमकलं पाहिजे. आपले जे व्हिडिओ लेक्चर्स आहेत महालेस कोकिला एज्युकेशन ॲप, त्याच्यातलं सगळं बारीक सारीक बघा मित्रांनो. जास्त संख्या मोठी झाली तर गुणाकार असतो, संख्या छोटी झाली तर भागाकार असतो, थोडीशी संख्या वाढलेली असते तर बेरीज असते, थोडीशी संख्या कमी झालेली असेल तर वजाबाकी असते. हे बेसिक नियम लक्षात ठेवा. राहुल इथं 21 आलेलं आहे, मग कदाचित भागाकार असू शकतो, बघू आपण. हे कुरियर आहे असं काहीतरी दिलेलं आहे, कुरियर असं एक्झॅक्ट नाही आहे, त्यांनी दिलेलं आहे 270, भली मोठी संख्या आहे. सेलर्स परत 18, थोडी छोटी संख्या आलेली आहे. मग काय आहे नेमकं हे, तर तुम्हाला याच्यासाठी आहे ना मित्रांनो, हे जे आहे ABCDEFGHIJKLM, आता हे ॲक्च्युली तुम्हाला सगळं माहिती पाहिजे हे, पण तुम्हाला समजावं हे गणित म्हणून मी लिहितो आहे. हे तुमचं पाठच पाहिजे, MNOPQRSTUVWXYZ आणि यांचे अंक लागतील का बरं, कारण इकडं अंकामध्ये दिलेलं आहे ना मित्रांनो. मग लिहा पटापट, 1 2 3 4 26 असतात टोटल, 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23, हे सगळं तुमचं पॅक पाहिजे. ओके मित्रमंडळ, आता आपण डोकं लावू. COUPNE मग सीचा अंक असतो 3, ओचा अंक असतो मित्रांनो 15, यूचा अंक असतो मित्रांनो 21, पी किती आहे मित्रमंडळ 16, एन किती आहे मित्रमंडळ 14, ई किती आहे मित्रमंडळ 15. याचं उत्तर 210 आलं पाहिजे. मग या सगळ्याची जर तुम्ही बेरीज करून बघा,
सोळा चौदा तीस पाच पस्तीस आणि हे पंधरा पन्नास होतात आणि एकवीस आणि तीन चोवीस, पन्नास आणि चोवीस चौऱ्याहत्तरच होऊ लागलं. चौऱ्याहत्तर आणि 210 काही संबंध नाही आहे. मग 210 आले कुठून हे डोकं तुम्हाला लावावं लागतं. आता 210 जर म्हटलं ना तर 15 वर्ग मायनस 15 बरोबर आहे का, 15चा वर्ग किती असतो 225, त्याच्यामधून 15 गेले. मग आता मी काय करतो बघा, इथं 15 आणि 14 यांचा गुणाकार किती येतो बघा, 210 येतो. मग मी एवढं फक्त करून बघितलं. आता पुढे सरकू आपण. राहुल, आता हे फिक्स आहे का ते आपल्याला नाही माहिती, आपण बघू ना, थोडा वेळ जाणारच आहे. आता 21 म्हणतायत ते, आरचा अंक मांडायचा आहे 18, एचा 1 असतो, एच किती असतो 8 असतो, यू किती असतो मित्रमंडळ 21, एल किती असतो 12. याचं उत्तर किती आलं पाहिजे म्हणतात ते, 21 आलं पाहिजे. मग 21 कुठून येतं आहे बघा, या एकाचा आणि या 21चा गुणाकार. मग मित्रमंडळ 1 आणि 21चा गुणाकार केलं तर उत्तर किती येतं आहे, 21. मग आता थोडं तुमच्या डोक्यात चमकायला पाहिजे काय, की दोन नंबरचं अक्षर त्याचा अंक आणि सेकंड लास्ट, सेकंड आणि सेकंड लास्ट यांच्या अंकांचा गुणाकार आहे. हे बघा, सेकंड आणि सेकंड लास्ट यांच्या अंकांचा गुणाकार आहे. ओके, मग आता कुरिअरेला आपण काय करू, सेकंडचा ओ, ओ किती असतो मित्रमंडळ 15, आणि हा आर, आर किती असतो मित्रमंडळ 18. 15 आणि 18चा गुणाकार 270 येतो का बघा, येतो मित्रमंडळ, काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, मग मित्रमंडळ 18 5 90 9 18 आणि 9 27 270. ओके मित्रमंडळ, तर या पद्धतीने. मग मला सांगा मित्रमंडळ, आता डायरेक्ट एस एल आरस बघत नका बसू, आता डायरेक्ट याच्यावर आहे डिरेक्टर. आय, आयचा नंबर किती आहे 9, आणि ओचा किती असतो 15, करा या दोघांचा गुणाकार. 9 × 15 किती येत आहे, 135, हे 4चं उत्तर. तर हे कोडिंग डिकोडिंग हा फार आवडता प्रकार आहे, हे पूर्ण पॅक करून टाका बरं. याचे प्रकारही भरपूर आहेत बरं का मित्रांनो, म्हणजे या कोडिंग डिकोडिंगमध्ये भरपूर प्रकार आहेत. तर आपल्या पुस्तकात 3-4 चॅप्टर बनवले आहेत मी याचे, आणि प्रत्येक चॅप्टरमध्ये 2-2 3-3 4-4 प्रकार दिलेले आहेत मित्रांनो. ओके, म्हणजे टोटल 10 प्रकार होतील कोडिंग डिकोडिंगचे. सर्व आपल्या पुस्तकात आहेत, ते परफेक्ट करून ठेवा. ओके, आणि माझ्या पुस्तकाव्यतिरिक्त लागलं काही तर काय सांगितलं आहे तुम्हाला, गणित बुद्धिमत्तासाठी आर एस अग्रवालचं मराठी माध्यमातलं पुस्तक करायचं. फक्त आर एस अग्रवालची लेवल करा, फार मोठी प्रोबेशनरी ऑफिसरच्या लेवलला MBA लेवलची पुस्तकं वापरू नका, या क्षणाला तरी वापरू नका, कारण 2 महिन्यांवर परीक्षा आली आहे. फार टफेस्ट लेवलला अभ्यास करायला जाल, समजणार नाही, अवघड वाटेल, अतिशय अवघड वाटेल, आणि मग कॉन्फिडन्स कमी करून घ्याल, आणि मग तुम्ही म्हणाल मी नाही देत परीक्षा. हा मूर्खपणा करू नका. ओके, ते यूट्यूब चॅनलवाले भले घुसलेले आहेत जे तुमचं डोकं खातात, काही पण टाकतात ते, भले मोठे मोठे प्रश्न, तर त्यांच्या नादी लागू नका. जेवढं मी दिलं आहे ना आपल्या तलाठी अपेक्षित प्रश्नसंच पुस्तकात, ते करायचं, ती लेवल ठेवायची, आणि आपलं गणित बुद्धिमत्ताची पुस्तकं पॅक करायची. ओके, सोबत आर एस अग्रवाल सोबतीला ठेवा. पुढे जातो बाबांनो, काय होतं आहे माहिती का, मुलांना उद्बोधन करण्यातच खूप वेळ जातो. त्याचं कारण असं आहे की मुलांची दिशाभूल करणारे भरपूर लोक या यूट्यूबवर अवतरलेले आहेत. हा एक प्रकार थोडासा लक्षात असू द्या. ओके, हा पण एक कोडिंग डिकोडिंग टाईपच आहे बरं का. त्यांनी काय केलं असतं, या बॉक्समध्ये हे जे अक्षरं आहेत या अक्षरांना हे चिन्ह दिलेले असतात, अंकरूपामध्ये असतात, चिन्ह रूपामध्ये असतात, काहीतरी देतात, त्रिकोण चौकोन वाटेवर. पण ते काय म्हणतात की एन्जॉय शब्दगटासाठी योग्य चिन्ह संकेत निवडा. पण एन्जॉयसाठी लगेच इथला ENJOY निवडायचा आणि लगेच तेच तेच अंक आणि अक्षरं आणि चिन्ह टाकायचे असं नसतं. त्यांनी काही कंडिशन दिलेल्या असतात मित्रांनो, या त्या अटी आहेत. आपल्याला आता एन्जॉय पाहिजे, एन्जॉयकडे लक्ष ठेवायचं. पहिले व शेवटचे अक्षर व्यंजन असल्यास, पहिले व शेवटचे अक्षर व्यंजन असल्यास काय करायचं त्यांनी सांगितलंय. मग आपल्या ह्याच्यात पहिलं अक्षर व्यंजन आहे का, नाही, ई हा ओवेलमध्ये जातो, स्वर आहे तो, म्हणजे पहिली कंडिशन तर आपल्याला लागू पडतच नाही. दुसरी कंडिशन बघा, पहिले अक्षर स्वर, यस, आपलं पहिलं अक्षर स्वर आहे ई, आणि शेवटचे अक्षर व्यंजन, यस मित्रमंडळ, वाय हा व्यंजन आहे, याच्यात बसतंय आपलं. व्यंजनासाठीही स्वराचे चिन्ह वापरायचे. पहिले अक्षर स्वर असेल, शेवटचे अक्षर व्यंजन असेल, तर व्यंजनासाठीही स्वराचे चिन्ह वापरायचे. म्हणजे वायसाठी ईचं चिन्ह वापरायचं आहे, वायसाठी ईचं चिन्ह वापरायचं आहे. आता वापरा ई, ई किती असतो 4, एन, एन किती असतो 9, जे, जे किती असतो प्लस, ओ, ओ किती असतो 3, आणि वायसाठी
तुम्हाला ह्या वायचं 8 वापरायचं नाहीये. या दुसऱ्या कंडिशनमध्ये जे सांगितलंय की व्यंजनासाठी स्वराचे चिन्ह वापरा, स्वर कोणता होता आपला ई, म्हणजे 4 वापरा, झालं हे उत्तर. 49 + 34 हे बघा, 49 + 34 हे इथं एक नंबर, एक नंबर इथं नाही, हे नाही. अवघड नाही आहे पण प्रकार माहिती पाहिजे. प्रकारच माहिती नसेल तर चुना लागतो, एवढं लक्षात असू द्या मित्रांनो. ओके, आणि याच्यावर आपल्या पुस्तकामध्ये एक सेपरेट चॅप्टर टाकला आहे. त्या सेपरेट चॅप्टरमध्ये कमीत कमी 10 गणितं दिलेली आहेत. ते 10 गणितं 4 वेळा सोडवले, विषय संपला. परीक्षेमध्ये आलं की 2-5 सेकंदात उत्तर येतं. ओके, बघा राजांनो, मेहनत जो घेईल त्याला नोकरी मिळेल, पॉझिटिव्ह जो राहील त्याला नोकरी मिळेल, चांगल्या मार्गावर जो चालेल त्याला नोकरी मिळेल, सत्यावर जो विश्वास ठेवेल त्याला नोकरी मिळेल, महालेसोबत सरांसोबत जो राहील त्याला नोकरी मिळेल. मी कॉन्फिडंट आहे मित्रांनो. ओके, आणि काही विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर आणखी थोडे आणखी आम्हाला हायर लेवल द्या. अहो मित्रांनो, माझ्याकडे MBAचे भले मोठे मोठे पुस्तक आहेत, कॅटचे, आलं का लक्षात, त्याच्यानंतर बँक POचे भरपूर आहेत माझ्याकडे, BSC पब्लिकेशनचं पुस्तक आहे, बँक अड्डाचं पुस्तक आहे, आर्यंत पब्लिकेशनचं पुस्तक आहे. त्याच्यातले खतरनाक उदाहरणं देऊ शकतो मी तुम्हाला, पण येत नाही ना हो परीक्षेला, असे भले मोठे मोठे पानभरक उदाहरण आहेत. काय कशी काय गरज आहे मित्रांनो. ओके, जे येतं त्याला भिडान तुम्ही, जे येतं त्याला त्याच्यापेक्षा एक लेवल पुढं जा. तुम्ही भले हायर लेवलचा अभ्यास करून झाला तिथं काही येणार नाही मग. ओके, थोडं जरा लढाई करायची पद्धत शिकून घ्या. यस, दिशाज्ञान चॅप्टरवर नक्की प्रश्न येतो. आजायचा चेहरा ईशान्येकडे आहे, तेथून तर 90° डावीकडे वळाला. आता नीट लक्षात घ्या मित्रमंडळ, तुम्हाला ही आकृती माहितीच पाहिजे. उत्तर दिशा नॉर्थ, ही तर पूर्व, उत्तरच्या विरुद्ध दक्षिण, पूर्वच्या विरुद्ध पश्चिम. इकडे कोण असतो? ईशान्य. इकडे कोण असतो? वायव्य. इकडे कोण असतो? नैऋत्य. इकडे कोण असतो? आग्नेय. हे पाठच पाहिजे तुम्हाला समजावं म्हणून मी लिहित असतो. आता आजायचा चेहरा ईशान्येकडे, पण तो ईशान्येकडे चालत गेला असं म्हटलंय का? नाही, फक्त चेहरा ईशान्येकडे, फक्त चेहरा ईशान्येकडे आहे मित्रांनो. ईशान्येकडे चेहरा आहे आणि 90° तो डावीकडे वळाला, 90° डावीकडे. मग मित्रांनो, डावीकडे म्हणजे अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जायचं. असा ईशान्येकडून 90°, ईशान्येकडून उत्तर म्हणजे 45° आणि वायव्य म्हणजे 90°. मग मित्रमंडळ, वायव्येला त्याने चेहरा केला आणि सरळ 8 मीटर चालला. मग आपण काय करू, याला मूळ स्थान म्हणू, स्टार्टिंग पॉईंट, आणि इथून वायव्येला 8 मीटर पाठवा. इथून वायव्येला 8 मीटर पाठवायचं. तेथून 90° डावीकडे वळाला, तिथून तो 90° डावीकडे वळाला. आता इथून तो 90° डावीकडे वळतोय, कुठून? वायव्येला होता, तिथून 90° परत डावीकडे, अँटी क्लॉकवाईज. कुठं केला त्याने चेहरा? नैऋत्येला केला. आणि नैऋत्यापासून तो चालेल आता किती? 18 मीटर चालणार आहे. किती मीटर? 18 मीटर. आलं मित्रांनो लक्षात? पुन्हा 90° डावीकडे वळून 42 मीटर चालला. आता त्याचा चेहरा नैऋत्येला आहे, नैऋत्यापासून 90° डावीकडे वळायचं, अँटी क्लॉकवाईज परत एकदा. आग्नेयकडे चेहरा केला, आग्नेयकडे चेहरा केला, आणि किती चालला? आग्नेयकडे चेहरा करून 42 मीटर चाललेला आहे मित्रांनो, 42. आता हे झाले 8 आणि हे असे 42 मीटर घ्या मित्रांनो. ओके, त्याचा चेहरा आता आग्नेयला आहे. पुन्हा 90° डावीकडे वळून 18 मीटर चालला. आता आग्नेयचा 90° डावीकडे कोण आहे? ईशान्य. अँटी क्लॉकवाईज जायचं, ईशान्य परत 18. आता हे 18 आहेत म्हटल्यावर हे पण 18 घ्यायची या लेवलला. आलं राजांना लक्षात? आणि हे त्याचं शेवटचं स्थान आहे, शेवटचे स्थान. ओके, तर मूळ स्थानापासून अजय आता कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे बघा बरं का. हे आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा अशी गणितं दिलेली आहेत आणि तुम्हाला TCSला दिशाज्ञानावर असेच प्रश्न येतात. 2, 3, 4, 5 वळवतात ते. आलं का लक्षात? तसं वळायचं डावीकडे उजवीकडे. जे शिकवलं आहे आपल्या महालेख वकील एज्युकेशन ॲपमध्ये ते आवर्जून बघा. वनरक्षक भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, महालेख वकील एज्युकेशन ॲप वापरा, त्याच्यातूनच येतं आहे. आलं? मग आता मित्रमंडळ, त्यांचं म्हणणं आहे की मूळ स्थानापासून, पासून शब्द ज्याला जोडलेला आहे तिथून काय काढायचा असतो? बाण काढायचा असतो. ओके, मग मित्रमंडळ काढा आता पासून शब्दापासून बाण. हा बाण काढला आपण. आता ही कोणती दिशा झाली? मूळ स्थानापासून हा जो पॉईंट आहे त्याच्यासाठी ही दिशा कोणती झाली? आग्नेय.
म्हणजे आपलं उत्तर यायला सुरुवात झाली. तो आता आग्नेय दिशेला आहे आणि किती अंतरावर आहे, हे टोटल 42 आहे, त्याच्यापैकी हे 8 गेले, म्हणजे हे एवढं जे आहे ना हे 42 - 8 आहे मित्रांनो. 42 - 8, 42 मधून 8 गेले किती उरतात, 34. झालं आग्नेयाला 34 मीटर, आग्नेयाला 34 मीटर या उत्तराला टिक करा. ओके, हे असं असतं. आणि वेळ लागत नाही तुम्हाला, मला समजावून सांगायचं आहे म्हणून वेळ लागतो. नाही तर त्यांनी सांगितलं की अजयचा चेहरा ईशान्येकडे आहे, चाललेला नाही तो ईशान्येकडे, तेथून 9 धावून डावीकडे वळाला म्हणजे वायव्य 8 मीटर चालला. हे बघा असं, इथं 8, परत डावीकडे 90° वळाला 18 मीटर, वायव्याचा 90° डावीकडे नैऋत्य 18, परत डावीकडे वळाला 42 चालला, हे 42, परत डावीकडे वळाला 18 चालला. झालं किती सेकंद लागले, 5 सेकंद लागले आकृती काढायला. हे डिटेलमध्ये शिकवतो म्हणून मला वेळ लागतो, पण प्रत्येक ॲव्हरेज मुलाला समजलं पाहिजे. सर्व विद्यार्थी मला सारखेच आहेत मित्रांनो. ओके, तर असं आहे. आणि कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा, प्रत्येक गणित बुद्धिमत्तामधल्या प्रत्येक चॅप्टरचे कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा राजांनो. त्यांनी प्रश्न किती फिरवून विचारू द्या, ज्याचे कॉन्सेप्ट क्लिअर आहे ना तो 30-40-50 सेकंदात उत्तर काढतोच. पुढचा प्रश्न एक सोपा प्रश्न आहे, पण हा प्रकार आवडतो TCS IBPSला. आता हे समजा तुम्हाला अक्षरगट दिलेले आहेत, ते कधी कधी अंकगट देईल किंवा कधी कधी चिन्ह देतात, काही पण देतात, आणि मग म्हणतात उजवीकडून 15व्याच्या डावीकडे 4थ्याच्या उजवीकडचं दुसरं अक्षर सांग, असं काहीतरी शब्दरचना क्लिष्ट करायचा प्रयत्न असतो. अवघड काहीच नसतं, इकडून उजवीकडून असतं आणि इकडून डावीकडे. आपला हात बघा, उजवा हात कुठं आहे, इकडे आहे, म्हणजे इकडून उजवीकडे आले तुम्ही. हा डावा हात म्हणजे इकडून डावीकडे आले तुम्ही. ओके, वरील वर्णमालेवर आधारित पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. उजवीकडून 13वे आणि डावीकडून 9वे या अक्षरादरम्यान किती अक्षरे आहेत, मग उजवीकडून 13वं अक्षर मोजायचं, काय अवघड नाही आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं, आठवं, 9वं, 10वं, 11वं, 12वं आणि हे 13वं. आता त्यांनी क्रमाने दिले आहेत म्हणून आपल्यालाही माहिती आहे 13 नंबरवर M असतो, 14वर N असतो, हे आपल्यालाही माहिती आहे मित्रांनो. पण आता कधी कधी ते दरवेळेस क्रमाने देतील अक्षर असं नाही, ए नंतर डायरेक्ट के टाकतात, के नंतर ई टाकतात, ई नंतर झेड टाकतात, असं काही करतील ते. ओके, ठीक आहे, उजवीकडून 13वं झालं आणि डावीकडून 9वे, मग डावीकडून म्हणजे इकडून काउंटिंग करा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे R. या दोघांच्या दरम्यान किती अक्षर आहेत, मग मित्रमंडळ 4 अक्षर आहेत. ओके, किती अक्षर आहेत, 4 अक्षर आहेत. हे बघा 2 नंबरला टिक करा, करेक्ट, सोपा आहे पण कॉन्सन्ट्रेशन लागतं म्हणून हे प्रश्न टाकतात. 6वं, 8 तास 25 मिनिटे व 12 सेकंद यांचे तासात रूपांतर करा. मित्रांनो, TCS पॅटर्नला असे प्रश्न पाहिलेले नाही आहेत बरं का, मी TCS पॅटर्न IBPSला असे प्रश्न पाहिलेले नाहीत, पण तरी पण हा प्रश्न आपल्या अपेक्षित प्रश्न संचामध्ये टाकलेला आहे. का, त्याचं कारण असं आहे मित्रमंडळ की महापरीक्षा पोर्टलने जे प्रश्नपत्रिका घेतल्या होत्या 2019 साली त्याच्यात असे प्रश्न होते. आणि जर TCSने PYQ मधून उचलायचा प्रयत्न केला तर ॲक्च्युली उचलणार नाही, मलाही माहिती आहे, पण जर आलंच उदाहरण मग आपल्या मुलांचं नुकसान उद्यायचं का, नाही, म्हणून हा प्रकार टाकून ठेवला आहे. काय करावं लागतं, 8 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद यांना तासामध्ये लिहायचं आहे, म्हणजे 8 पॉईंट समथिंगमध्ये लिहायचं आहे. मग कसं लिहायचं, पद्धत काय असते राजांनो, 8 तास जे आहेत ना ते बदलत नाहीत, हे तास जे आहेत ना ते बदलत नाहीत, ते म्हणतात आता 25 मिनिटे. तर मिनिटाचं रूपांतर आपल्याला पॉईंट दशांशामध्ये करण्यासाठी त्याला 6ने भागावं लागतं. मी तुम्हाला सांगितलं आहे 6ने भागा, किती झालं, 6, 4, 24, इथे 4 येणार, इथे पॉईंट टाकायचा, तासानंतर पॉईंट टाकायचा, 4 येणार. ओके मित्रमंडळ, 6, 4, 24 किती मिनिट उरला, 1 मिनिट उरला, त्या 1 मिनिटाला 1 मिनिट उरला बरं का मित्रांनो, भागीले 6 केलं ना 25ला, 25 भागीले 6, 6, 4, 24, 1 मिनिट उरला, त्याला सेकंदामध्ये ॲड करा, किती सेकंद होते, 12 सेकंद, त्याचे हे 60 सेकंद, 1 मिनिटाचे 60 सेकंद ॲड करा, म्हणजे किती झाले, 72. आणि 72ला कितीने भागायला सांगितलं आहे तुम्हाला, ÷36, 72 ÷36 म्हणजे राजांनो 2, तो इथं ठेवून द्या. म्हणजे 8 तास 25 मिनिटे आणि 12 सेकंद म्हणजे 8.42 तास, 8.42 तास.
आता पटकन उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला प्रत्येकाला समजावं म्हणून मी संपूर्ण डिटेल काढून दाखवलं. पटकन उत्तर कसं काढायचं असतं मी तुम्हाला सांगितलं ना, 8 तास जसा तसे राहतात आणि 25 मिनिट आहे ना त्याला 6 ने बघा, 6 4 24 झालं, 8.4 पर्यायामध्ये कुठे आहे बघा बरं, इथंच आहे फक्त, इथंच उत्तर लिहित. कॉन्सेप्ट इज द बेस्ट शॉर्टकट. तुम्हाला अनेक लोक गणित सोडून दाखवणारे मिळतील पण कॉन्सेप्ट शिकवणारा फक्त महालेच आहे तुम्हाला सांगतो. आणि ते शिका, अहो कॉन्सेप्ट शिका, त्याच्यात खरी मजा आहे, ते कायमचे लक्षात राहतात कॉन्सेप्ट, मरेपर्यंत लक्षात राहतात. तुम्ही जर या सगळ्या संकल्पना डोक्यात फिट्ट केल्या ना मित्रांनो, तुम्ही तुमच्या मुलांना पण शिकवू शकता, तुम्ही तुमच्या नातवांना पण शिकवू शकता, तुम्हाला जर देवाने जास्त आयुष्य दिलं तर पंतूला पण शिकवू शकता. मी माझ्या पंतूला शिकवणार आहे माहिती आहे का. ही अशी जिद्द पाहिजे, अशी आशा पाहिजे मित्रांनो. चालेल, चला पुढे सरकूया. कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा, मूर्ख लोकांच्या नादी नका लागू, मूर्ख लोकांपासून दूर राहा. आपले आईवडील पण सांगतात ना बोगस लोकांपासून दूर राहा म्हणून, तसं मी सांगतो मूर्ख शिक्षकांपासून दूर राहा. फापड आहे ते शिक्षक, स्वतः नोकऱ्या मिळवल्या नाहीत आणि तुम्हाला म्हणतात हे करा ते करा, यांना अधिकारच नाही तुम्हाला काही सांगायचा. पुढे 15 17 20 25 32 संख्या मालिका नक्की येते. संख्या मालिकेचे भरपूर प्रकार आहेत, ते सगळे पॅक करून ठेवा. 15 17 20 25 15 17 20 25 32 प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह, दोन जागा आपल्याला शोधायच्या आहेत. मग तुम्हालाही दिसतंय की संख्या मालिका वाढते, वेगाने वाढत असेल तर गुणाकार, वेगाने कमी होत असेल तर भागाकार, संख्या मालिका हळूवार वाढत असेल तर बेरीज. इथं बेरीज होणार आहे, हळूवार वाढते ना. 15 झाले 17 हळू वाढले, 17 झाले 20 हळू वाढले, 20 झाले 25 हळू वाढतायत. वेगाने वाढणे म्हणजे काय, 15 झाले डायरेक्ट 42, 42 झाले डायरेक्ट 130, असं काहीतरी जेव्हा होतं तेव्हा त्याला म्हणतात वेगाने वाढणे. इथं हळूवार वाढते म्हणून बेरीज. मग 15 आणि 17 +2 आहेत, 17 आणि 20 +3 आहेत, 20 आणि 25 +5 आहेत, 25 आणि 32 +7 आहेत. मग आता परत बुद्धिमत्ता चालली पाहिजे तुमची डोक्याची. 2 3 5 7 या संख्या काय आहेत? ऑल दीज नंबर्स आर प्राईम नंबर्स, ज्यांना आपण मराठीमध्ये मूळ संख्या म्हणतो. म्हणजे त्यांनी फरक घेताना, लगतच्या संख्यांमध्ये फरक घेताना मूळ संख्यांचा आधार घेतलेला आहे. मग आता 7 +9 करू की +11? +11 करावं लागेल, आणि +11 नंतर +13 करावं लागेल, कारण 11 आणि 13 यासुद्धा मूळ संख्या आहेत, त्यांना इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मग 32 आणि 11 झाले 43, 43 आणि 13 झाले 56. मग 43 आणि 56 असा पर्याय आहे का? हा काय, हा वरच आहे. झाले तुम्ही तलाठी, झाले तुम्ही वनरक्षक. ओके, बुद्धिमत्ता चालवा. महालेस कोकिला एज्युकेशन ॲप वापरा हो. काय पोरं सनासन गणित सोडत आहेत, आपले 6000 ॲडमिशन आहेत आपल्याकडे, कशाला म्हणतात 6000? आणि मी यूट्यूबवर 15 दिवसातून एकदा येतो भेट्यावं, मार्केटिंग नाही काही नाही. किती पोरं आपले मार्केटिंग करतायत, स्वतः मूल विद्यार्थी वर्ग मार्केटिंग करतात. यस मित्रांनो, बघा नातेसंबंधावर एक उत्कृष्ट प्रश्न दिलेला आहे. पीची बहीण ही क्यूची आई आहे आणि यमची मुलगी आहे. एका वाक्यात त्यांनी 3 रिलेशन मांडलेले आहेत. घाबरायचं नाही, पुढे सरकायचं, मांडणी सुरू करा. पीची बहीण, इथं मी पी दाखवतो, पीची बहीण ही क्यूची आई आहे. आता इथं कोणीतरी आहे, इथं जी व्यक्ती आहे ती क्यूची आई आहे. क्यूची म्हणून क्यू पासून वरती बाण टाकला, पीची बहीण म्हणून पी पासून बाण टाकलेला आहे. ओके, आता मला सांगा मित्रांनो, ही क्यूची आई आहे, मग पी बहीण किंवा भाऊ असेल? ही जी इथली स्त्री आहे, हा जो पी आहे तो पुरुष आहे का स्त्री आपल्याला माहिती नाही ना, म्हणजे ही जी स्त्री आहे याचे बहीण किंवा भाऊ पी असू शकतो. म्हणजे क्यूचा मामा किंवा मावशी झाली पी, लगेच रिलेशन डेव्हलप होतं, हेच कळलं पाहिजे तुम्हाला. पुढे, व यमची मुलगी आहे. कोण ही इथली जी कोणी स्त्री आहे, ती यमची मुलगी आहे, यमची मुलगी. आता लगेच मला सांगा मित्रांनो, यम आणि क्यू मध्ये काय नातं तयार झालं? यम आणि क्यू, आता क्यू हा मुलगा असेल तर नातू, मुलगी असेल तर नात. कोणाची? यमची. कारण यमची मुलगी इथली स्त्री आहे आणि ही कोणाची आई आहे? क्यूची. म्हणजे क्यू आणि यम मध्ये
आजी आजोबाचं नातं तयार होत आहे. क्यू आणि एम मध्ये आजी आजोबाचं नातं तयार होत आहे. आता आपण काय करूया मित्रांनो, क्यू हा नातू किंवा नाते कोणाचा, यमचा, हे पण लिहून टाकू आपण. किंवा मग यम हा क्यूचा कोण आहे, आजोबा किंवा आजी. का बरं आजोबा किंवा आजी, कारण यम हा पुरुष आहे का स्त्री आपल्याला नाही ना माहिती. ओके ठीक आहे, पुढे सरकतो. एस ही पीची मुलगी आहे, इकडे घ्या हा आता पी. एस ही पीची मुलगी, एस ही पीची मुलगी आणि टीची बहीण आहे, आणि टीची बहीण आहे. यस ही टीची बहीण आहे. आता मला सांगा मित्रमंडळ, मग टी सुद्धा पीचा मुलगा किंवा मुलगी असेल ना? अलग लक्षात, टीचा मुलगा किंवा मुलगी असेल. मग मित्रमंडळ, मुलगा किंवा मुलगी कोणाची, पीची, कारण पीची मुलगी एस आहे आणि यस ही कोणाची बहीण आहे, टीची बहीण आहे ना मित्रांनो. म्हणजेच हे बहीण भाऊ झाले, मग टीचे आई किंवा वडील पी आहे, एवढं कळायला पाहिजे. तर यम ही टीची कोण, यम ही टीची कोण. आता मी काय करतो इकडे लक्ष द्या, यमची मुलगी इथली स्त्री आहे आणि ही स्त्री पीची बहीण आहे. म्हणजेच यमचा मुलगा किंवा मुलगी आहे पी, पी हा यमचा मुलगा किंवा मुलगी आहे. ओके, आणि पीला कोण आहे, टी मुलगा किंवा मुलगी. मग मला सांगा मित्रमंडळ, टीसाठी यम हा आजी असेल किंवा आजोबा असेल. आता यम पुरुष आहे का स्त्री आपल्याला नाही ना माहिती. यम हा पुरुष असेल तर आजोबा, स्त्री असेल तर आजी. मग झालं मित्रमंडळ, आजी किंवा आजोबा हे असं रिलेशन डेव्हलप करावं. आपण किती रिलेशन डेव्हलप केले बघा. समजा टी आणि क्यू मधलं जर नातं विचारलं असतं ना, टी आणि क्यू मधलं, तर मित्रमंडळ ते पण नातं आपल्याला डेव्हलप करता आलं असतं. कारण टी हे जे पी आहेत ना, पी पीचा मुलगा किंवा मुलगी टी आहे, म्हणजे ही आई किंवा वडील असेल, त्याची बहीण, बहिणीची मुलगी, म्हणजे मावस बहीण, मावस भाऊ किंवा आते बहीण, असं काहीतरी रिलेशन आलं असतं, असं असतं हे. तर हा प्रकार एक व्यवस्थित करून ठेवा. या स्वरूपात नातेसंबंध, नातेसंबंध एक प्रश्न फिक्स येणार, फिक्स. टी सी एस पॅटर्न फार अवघड नाही आहे, जे आपल्या पुस्तकात दिलं आहे तेच आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीने. आता हा बघा मित्रांनो, हा जो एक प्रश्न टाकलेला आहे ना तुम्हाला, जे आहे ते खरं सांगतो मी, हा आर एस अग्रवालच्या पुस्तकातून मी प्रश्न उचललेला आहे. आर एस अग्रवालमध्ये सुद्धा उत्कृष्ट प्रश्न आहेत मित्रांनो. आर एस अग्रवालचं मराठी माध्यमातलं गणित आणि बुद्धिमत्ता पुस्तक सोडवाच तुम्ही, त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. टी सी एस पॅटर्न करायचं आणि तुम्हाला आर एस अग्रवाल सोबतीला ठेवा. ओके, खूप मोठे पुस्तक घ्यायची गरज नाही, आर एस अग्रवाल बेस्ट. काय प्रश्न आहे नीट समजून घ्या तुम्ही ना, ते काय आपण म्हणतो त्याला, घनाकृती ठोकळा, हा जो आपला चॅप्टर आहे ना मित्रांनो, डाईस, तर त्या चॅप्टरमध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, त्याच्यातला हा एक वेगळा प्रश्न आहे. काय म्हटलं त्यांनी, ए बी सी डी हे घड्याळाच्या दिशेने संलग्न पृष्ठ मांडले तर ई विरुद्ध कोण. एका घनामध्ये ए बी सी डी हे घड्याळाच्या विरुद्ध, घड्याळाच्या दिशेने संलग्न पृष्ठ मांडले तर ई विरुद्ध कोण. तर घनाकृतीमधला हा प्रश्न आहे, हे अगोदर कळायला पाहिजे. मग घनाकृती ठोकळा हा असा असतो, आता त्यांचं काय म्हणणं आहे, ए बी सी डी हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मांडलेले आहेत, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. मग तुम्ही असे घ्या, याला म्हणतात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. ओके, मग मित्रमंडळ मी जर इथं ए घेतला तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने इकडे, इकडच्या बाजूला जे पृष्ठ आपल्याला दिसत नाही तिकडे कोण येणार, बी. इकडच्या बाजूला, इकडच्या म्हणजे इकडचं जे पृष्ठ आहे ते कोणतं असेल, सी. आणि मग इकडं कोण येईल, डी. नीट लक्षात घ्या बरं काय चालू आहे. ए त्याच्यानंतर या डीच्या समोर, डीच्या समोर कोण येणार आहे, बी. आणि एच्या तिकडं कोण येणार आहे, सी. तिकडं कोण येणार आहे, सी, हे लक्षात असू द्या, सी. ओके, आणि मग इकडं कोण येत आहे, डी. ओके, हे असं असतं मित्रमंडळ. मग आता मला सांगा, दोन पृष्ठ उरले, मग इथं ई घ्या आणि याच्या खाली, खालच्या बाजूला कोण आहे मित्रांनो, एफ. मग ईच्या विरुद्ध कोण, एफ. झालं, इतकं सोपं असतं. पण माहिती करून घ्या, माहिती नसेल ना परीक्षा हॉलमध्ये तेच उदाहरण खूप अवघड वाटतं. आणि परीक्षा हॉलमधून बाहेर आलं की एका तासामध्ये तुम्हाला कोणतरी हे समजून सांगतं आणि मग तुम्ही म्हणतात अरे किती सोपा प्रश्न होता. त्याच्यामुळे म्हणतो जास्तीत जास्त अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. ओके, असं आहे. किंवा जर एखाद्याने उभी मांडणी केली काही हरकत नाही, उत्तर काही बदलणार नाही.
समजा तुम्ही इथून ए पासून सुरुवात केली, मग आता असं जायचं आहे ना आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, मग इथं बी येणार, खालच्या बाजूला सी येणार आणि इकडच्या बाजूला डी येणार, इकडच्या बाजूला कोण येणार, डी, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने संलग्न म्हटलंय ना त्यांनी. मग मित्रमंडळ इथे ई घेतला तर इकडे कोण येणार, एफ, म्हणजे ईच्या विरुद्ध कोण येत आहे, एफ, उत्तर चुकणार नाही. ओके, असं आहे बेटा हो. तलाठी अपेक्षित प्रश्नपत्रिका संच कोकिळा प्रकाशन जोरदार घोडदौड चालू आहे तुमच्या आशीर्वादामुळे. किती पुस्तकं विकली गेली आपली, 10,000 पुस्तकं. कशाला म्हणतात 10,000 पुस्तकं, खूप झाले ना ते. अपेक्षित प्रश्न संच घ्या आणि त्यानुसार अभ्यास करा. हा एक प्रकार मला वाटतो म्हणून मी जवळपास प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये घेतला आहे बरं का. हा मॅट्रिक्सवर प्रश्न येतील मित्रांनो, तुम्ही जर बघितलं ना NCERTच्या बेसवर ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात, होमी भाभा वगैरे, त्याच्यामध्ये पण मॅट्रिक्स आहे मित्रांनो. ओके, जर तुम्ही काही बँकिंगचे पुस्तकं बघितले तर त्याच्यामध्ये पण मॅट्रिक्सचे असतातच. ओके, मग मी त्याच्यामुळे टाकलेलं आहे, एक लक्षात असू दे नेमकं मॅट्रिक्स कसं सोडवायचं. कारण परीक्षा हॉलमध्ये हे बघितलं तर तुम्ही बाबा बाबा हे काय आलं, डायरेक्ट बघायचं नाही परीक्षा हॉलमध्ये, घरी पाहिलेलं पाहिजे अशी उदाहरणं. पुढे दिलेल्या दोन्ही तक्त्यांचा म्हणजे याला मॅट्रिक्स म्हणतात. अभ्यास करा आणि प्रश्नांचे उत्तर द्या. प्रथम रो आणि नंतर कॉलम, म्हणजे पहिल्यांदा हे असे आडव्यामधले घ्यायचे अंक आणि नंतर उभ्यामधले घ्यायचे. उभ्याला कॉलम म्हणतात, आडव्याला रो म्हणतात. मग आता ते म्हणतात PSLY, मग PSLY अंक मांडा, पीचा अंक कोणता आहे. आता इथं कुठं तुम्हाला पी दिसतोय का, नाही आहे, मग उलट सोपं झालं आपलं काम. एकच मॅट्रिक्स बघायचं आहे आपल्याला पीसाठी. मग आता बघा इथं पी आहे, पी मधला पहिला अंक 5 घ्या आणि इथं दुसरा अंक, म्हणजे पहिल्यांदा आडवं घ्यायचं आणि नंतर उभं घ्यायचं, म्हणजे किती अंक झाले पीसाठी, या वरच्या पीसाठी, हा 5 आणि हा 7, 57. पीचे सगळे अंक काढा. आता दुसऱ्या याच्यात बघा, इथं पी आहे 6 आणि 6, 66. बघा पहिल्यांदा रो आडवं, हा इथं पी आहे, हा आता 7 घ्या आणि त्याचा पीचा 5 घ्या, 75. आता इथं पी इकडे आहे, म्हणजे 8 घ्यायचं आणि 9 घ्यायचं, आणि पी इथं परत शेवटी 9 आणि 9 झाले पीचे अंक. हे असे संच तयार करायचे, SLY. बघा पटापट बघा, पटापट बघायचं, तुम्हाला समजावं म्हणून मी स्लो जातो. यस इकडे आहे, इकडं नाही आहे यस, इकडं कुठे यस आहे का, नाही इकडे यस आहे, मग यस बघा 00 लगेच मांडायचं. काहीच नाही हो, लहान पोरांसारखा खेळ आहे. 1 2 2 3 1 4 4 झालं. यल घ्या पटकन, यल इकडे आहे का, नाही आहे, इकडे यल, यल इकडे 59 68. आता 2-2 घेतो मी धनादा, कारण काय ते बघायचं आहे फक्त. हे बघा 59 कळला का आणि 68 कळला का, कळायलाच पाहिजे. 7 आणि 9 79, 8 आणि 5 85, 9 आणि 6 96. वाय बघा आता, वाय इकडं 0 4 1 3 13 2 1 21 3 4 34 4 0 40 राईट. मग आता बघा मित्रांनो, 57 आहे पी साठी, 00 यस साठी आहे, 79 यल साठी आहे, 40 वाय साठी आहे. झालं ना पहिल्याच त्यात उत्तर सापडलं तुम्हाला, काय अवघड आहे काय. आता दुसरं उत्तर आहे का बघा, नाही, पी साठी 96 आहे का, बघा 96 आहे का, नाही, लगेच कट. पी साठी 66 आहे का, आहे 66. मग यस बघा, यस साठी 22 आहे का, आहे 22. 21 बघा, 21 आहे का यल साठी, यल साठी 21 नाही आहे, म्हणजे इथं चुकतं आहे 3 नंबर. हे असं असतं राजांनो, ते कळलं का. 00 आता पी साठी 00 आहे का, नाही आहे, म्हणजे चुकलं हे. बघा अवघड आहे का सोपं आहे, तुम्हीच बघा. मी पाणी पितो मग. ओके, एका इलेक्ट्रॉनिक्स मशीन हे इनपुट आउटपुट जे आहे ना मित्रांनो, ते नक्की येणार बरं का. इनपुट आउटपुट आपल्या पुस्तकातही दिलेलं आहे, आपल्या व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे, हे बघा.
एक इलेक्ट्रॉनिक मशीन ही काही संख्यांना नव्याने रचते. हे त्या तिथं नंबर दिलेले आहेत एका मशीनला, मग ती मशीन चालू होते गुर, मग हे नंबर येतो त्याला आपण स्टेप वन म्हणतो गुर, परत दुसऱ्यांदा हे दुसऱ्यांदा हे गुर, तिसऱ्यांदा हे, असं येते. लहानपणासारखा खेळ आहे राजांना. आता काय समजू तुम्हाला, मशीनचा आवाज काढून दाखवतो आहे मी, आता अजून काय शिकवू तुम्हाला. बघा राजांनो, बघा हे जे आहेत ना, हे आकडे कोणत्या पण क्रमाने दिलेले आहेत, पण ती मशीन त्यांना ह्या क्रमाने रचते. मग कसे रचते बघू ना आपण. मला सांगा या सगळ्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात लहान संख्या कोणती आहे बघा ना तुम्ही, आठ. आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे, अठ्ठ्याण्णव. ठीक आहे, आता पहिल्यांदा 17 होतं, नंतर 89, नंतर 34, अशी रचना होती. पण त्या मशीनने पहिल्या स्टेपमध्ये 8 पहिल्यांदा घेऊन टाकलं, म्हणजे सर्वात लहान संख्या तिने डावीकडे आणून टाकली. आणि बाकी संख्या जशा तशा राहतात बरं का. एका स्टेपमध्ये एकच संख्या हलेल हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल सर ती मशीन आहे, मग एका स्टेपमध्ये सगळ्या चढत्या क्रमाने मांडून टाकायला पाहिजे. एका स्टेपमध्ये एकच संख्या हलते हे लक्षात असू द्या. मग 8 पहिल्यांदा घेतलं आणि बाकी अंक जसा तसे. बघा 17, 89, 34, 16 बघा 17, 89, 34, 16 आता 8 इकडे घेतला ना, त्याच्यामुळं मग 21, 23, 98 कळलं का. आता या पहिल्या स्टेपमध्ये 8 आणि 17 नंतर मोठी संख्या, 8 आणि 8 नंतर कोणती आली पाहिजे मोठी संख्या, 16 आली पाहिजे, 16 चढत्या क्रमाने. मग 8, 16, 17 हे बघा इथं झाले 8, 16, 17 बाकी अंक जसा तसे. म्हणजे एका सेकंदात डोक्यात चमकायला पाहिजे की जे संख्या दिलेल्या आहेत त्यांना ही जी मशीन आहे ती चढत्या क्रमाने मांडते. चढत्या क्रमाने म्हणजे असेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत. मग मित्रमंडळ आता हे वाचत बसत वेळ घालू नका, आपल्याला कळलं चढत्या क्रमाने मशीन मांडते, यांना चढत्या क्रमाने मांडायचं, बाकी काहीच नाही. ते म्हणतात वरील आदानासाठी पायरी 5 अंतिम आहे, याचा अभ्यास करून पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. म्हणजे चढत्या क्रमाने मांडते मशीन, आता पुढील आदानाची स्टेप 3 विचारली त्यांनी, स्टेप 3. आता त्यांनी हे या संख्या दिलेल्या आहेत, याच्यात सर्वात लहान संख्या बघा कोण आहे, 27, 83, 53, 29, 37, 43 सर्वात लहान कोण होईल, 27 पहिले घ्या आणि बाकी अंक जसा तसे मांडायचे. मी आता तुम्हाला स्टेप 1 करून दाखवतो, स्टेप 1, 2 आणि 3. स्टेप 1 पहिल्यांदा कोण घ्यायचं, 27, नंतर 95, बाकी संख्या जसा तशा. एकच अंक आलतो 95, बाकी क्रमाने मांडा 83, 53, 59, 83, 53, 59, 29, 37, 43, 29, 37, 43. आता 27 नंतर कोण पाहिजे बरं राजांनो, 29 पाहिजे बरोबर आहे ना, 28 आहे का नाही, मग 27, 29 आणि बाकी संख्या जसा असतात बाकी जशा तशा घ्यायचं. एका स्टेपमध्ये एकच अंक हलवायचा बेटा हो, एकच संख्या हलवायची. तुम्ही म्हणाल सर एका स्टेपमध्ये मी सगळे हलवून टाकतो, ते चालत नाही. आता 29 नंतर कोण पाहिजे मोठी बघा, 29 नंतर 29 30 आहे का कोणी, हे 37 आहे बघा, 37 मांडा, 27, 29, 37, 95, 83, 53, 59, 59, 43 झाली. आपल्याला तिसरीच पायरी विचारली आहे, चौथी पायरी घ्यायची गरज नाही. बघा आता 27, 29, 37, 95, 83, 53 आहे का कुठं, हे बघा इथं 27, 29, 37, 95, 83, 53, 59, 43 आलं का. मग अवघड आहे का याच्यात, अवघड काहीच नाही आहे बेटे हो. तुम्ही अभ्यास केलेला नसतो आणि तिथं जातात तुम्ही अजय देवगण बनून, मी देखता हूँ एक्झाम को आणि तिथं तुमचं जयकांत शिकरे होऊन जातो बेटे हो, कारण अभ्यास केलेला नसतो घरी. महाले सरांनी जे सांगितलं ते केलेलं नसतं म्हणून तुमचा जयकांत शिकरे होऊन जातो. आणि महाले सरांनी जे सांगितलं तेच करणारा माणूस अजय देवगण असतो, सिंगम 1, 2, 3 सगळा असतो तो. अलग लक्षात आहे कराय बेटे हो, कोणत्याही येड्या शिक्षकाच्या मागे लागता स्वतःचं नुकसान करून घेता. मराठी इंग्रजीला पण चांगले प्राध्यापक निवडायचे, मराठीला आपलंच करायचं, महाले कोकिला एज्युकेशन, मानाचा मुजरा मराठी व्याकरण, कोणत्याही येड्याकुड्याच्या नादी लागू नका. आणि मित्रमंडळ इंग्रजीला MJ शेख सर वाटत असेल तर इंग्रजीसाठी तुम्हाला आर्यंत प्रकाशनाचं पण पुस्तक सुचवलेलं आहे मी. आर्यंत प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये सुद्धा मित्रांनो फाइंड आउट द कॉमन एरर, फाइंड आउट द एरर इन द सेंटेन्स ABCD ते दिलेलं आहे. अलग लक्षात हे सगळं करा तुम्ही.
पुढे सहा व्यक्ती केंद्राकडे तोंड करून बसलेला आहे. सिटिंग अरेंजमेंट नक्की येणार प्रश्न. सिटिंग अरेंजमेंट सहा व्यक्ती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. चौकोनी बैठक व्यवस्था, आयताकृती बैठक व्यवस्था, वर्तुळ, त्याच्यानंतर दक्षिणेकडे चेहरा, उत्तरेकडे चेहरा, हे सगळे उदाहरणं दिलेली आहेत ते बघा. सहाच व्यक्ती आहेत म्हटल्यावर हा प्रश्न फार सोपा झाला. वर्तुळाकृती बसलेले आहेत, केंद्राकडे चेहरा करून बसले आहेत. रमेशच्या डावीकडे विजय असून सहा व्यक्ती बसवा. कसे कशा बसवता? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, असे बसून टाकू आपण. रमेशच्या डावीकडे विजय, रमेशला कुठेही बसवा मित्रांनो, तुम्हाला बसवायचं आहे, डेअरिंग करा. काही गेपोर म्हणतात बसवू का नको, बसवू, बसवा द्याला, काही घाबरू नका, आपणच बसवतोय. चुकलं तर उठवता येतील त्यांना, उठा रे बाबांनो. रमेशच्या डावीकडे विजय, रमेशच्या डावीकडे, मी काय सांगितलं, यांचा चेहरा केंद्राकडे म्हटल्यावर याचा डावा हात, रमेशचा डावा हात इकडे येईल. रमेशचा चेहरा केंद्राकडे, डावा हात इकडे, रमेशच्या डावीकडे विजय. आता त्यांनी असं नाही दिलेलं की रमेशच्या लगेच डावीकडे विजय बसलेला आहे, त्यांनी दिलेलं नाही आहे, मलाही माहिती आहे. पण मित्रमंडळ, त्यांनी असंही दिलेलं नाही ना की रमेशपासून डावीकडे दुसरा विजय बसला आहे, रमेशपासून डावीकडे तिसरा विजय बसला आहे, असं काहीच दिलेलं नाही आहे. म्हणून मी त्याला डावीकडे बसून टाकलं. काही गडबड झाली, एखाद्या आटीमध्ये आपण बसलो नाही तर उठवता येते यांना. ओके, रमेशच्या डावीकडे विजय असून किशोर आणि कपिलच्या मध्ये राहुल येतो. किशोर आणि कपिलच्या मध्ये राहुल येतो. राहुल कपिलच्या उजवीकडे आहे. ओके, राहुल कपिलच्या उजवीकडे. बरं, मग आता आपण काय करू, राहुल कपिलच्या उजवीकडे. मग आता जर इथं आपण कपिलला घेतलं तर राहुल कपिलच्या उजवीकडे येतो. समजलं? राहुल कपिलच्या उजवीकडे, किशोर आणि कपिलच्या मध्ये राहुल, किशोर आणि कपिलच्या मध्ये राहुल. चुकलं बघा आपलं. ते काय म्हणतात, किशोर आणि कपिलच्या मध्ये राहुल आला पाहिजे. मग मित्रांनो, राहुल तर विजय आणि कपिलच्या मध्ये येतोय. उठा रे बाबांनो, उठा. राहुल भैया उठ जाओ, कपिल भाई तुम्ही उठ जाओ. उठा रे, काय लागतं हो त्याला. किशोर आणि कपिलच्या मध्ये राहुल येतो आणि राहुल कपिलच्या उजवीकडे बसतो. राहुल कपिलच्या उजवीकडे बसतो. मग मी काय करतो, इथं कपिलला घेतो, इथं राहुलला घेतो आणि इथं कोणाला घेतो मित्रमंडळ, किशोर. बघा का, परत काही चुकलं तर उठवताय. किशोर आणि कपिलच्या मध्ये आला राहुल, कपिलच्या उजवीकडे राहुल बसलेला आहे. सचिन हा कपिलच्या डावीकडे, सचिन हा कपिलच्या डावीकडे. परत हुकू लागलं, परत हुकू लागलं. कपिलच्या डावीकडे सचिन आला पाहिजे. मग काय करायचं, यांना एक एक स्टेप इकडे सरकवायचं, फक्त काहीच अवघड नाही. आता बघा, एक एक स्टेप इकडे सरकवायचं. इथं कपिलला घ्या, इथे राहुलला घ्या, इथे किशोरला घ्या आणि कपिलच्या डावीकडे कोणाला घ्या, सचिनला घ्या. सचिन हा कपिलच्या डावीकडे. झालं पूर्ण कंडिशन फुलफिल. बर, किशोर कोणाच्या मध्ये बसलाय, कुठे किशोर, हा इथं. विजय आणि राहुलच्या मध्ये किशोर येतो. विजय आणि राहुलच्या मध्ये किशोर येतो. अवघड नाही. सिटिंग अरेंजमेंट भरपूर उदाहरणं दिलेत मॅजिकल रिझनिंग कोकिळा प्रकाशनामध्ये. सोडवायचं आणि नसेल सोडवायचं तर नका सोडू. मला काय आहे बाबांनो, मला आहे नोकरी. तुम्हाला आहे का बेटा हो? नाही आहे तुम्हाला नोकरी. तुम्ही झटा. 53-38 तर 62:8, 53:38 देन 62:8. मला सांगा, 53-38 छोटा आहे का मोठा आहे? छोटा आहे, म्हणजे कुठेतरी वजाबाकी झालेली आहे. भागाकार कावर घेत नाही, कारण 53 समजा 2 पण बघितलं तर 26.5 उत्तर येईल. आपल्याला 38 पाहिजे, म्हणून मी वजाबाकीमध्ये गेलो. आता 38 वजाबाकी केली कोणाची, मग हे थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. हा जो 53 आहे त्याच्यामधून 5-3 15 मायनस केलेले आहेत. 53 15 गेले किती उरतात? असा गेम येतो, असा खेळ आहे. आणि हे कधी जमतं? जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी तुमची संख्यांवर नजर बसते आणि मग जमायला लागतं. मग तुम्ही म्हणता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सोपा आहे आणि प्रॅक्टिस केली नाही तर तुम्ही म्हणतात मला आवड जात आहे. सोडवा इथं. 62-6 = 12, 62 मधून 12 गेले किती उरले? 50.
नेक्स्ट. हाँ, वेनाकृती विधाने व अनुमाने निष्कर्ष येणार, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन. विधानावरून वेनाकृती काढायची, वेनाकृतीवरून अनुमान बरोबर की चूक ते ठरवायचं. विधानांवरून जेव्हा वेनाकृती काढतो तेव्हा ती वेनाकृती शक्यता एक आहे का दोन आहे का तीन आहे हे चेक करावं लागतं. काही पिशव्या वया आहेत, व्हेरी गुड, काही पिशव्या वया आहेत, पिशव्यांमधला काही भाग वयांमध्ये घेतला बरं का, आणि काही वया पेन आहेत. मग काही वया पेन आहेत म्हणताना मी काही वया इथपर्यंत घेऊ का थोडंसं पिशव्या पण त्यात येऊ देऊ, काय करू, येऊ शकता ना, कारण काही वया पिशव्या झालेल्या आहेत काही पिशव्या वया आहेत त्या एकमेकांमध्ये मिक्स आहेत ना. मग काही वया पेन आहेत असं दाखवताना, काही वया पेन आहेत असं दाखवताना या वया काही घेताना काही पिशव्या येऊ शकतात ना, म्हणजे दोन शक्यता निर्माण होतात, दोन दोन पॉसिबिलिटी आहेत मित्रांनो. हेच तर शिकवायला पाहिजे तुम्हाला. बघा, काही पिशव्या वया झालेल्या आहेत, आता काही वया पेन आहेत, मी म्हणतो की ह्या काही वया पेन आहेत, तथापि काही वया घेताना कदाचित काही पिशव्या त्यामध्ये येऊ पण शकतात. आणि मग म्हणून मित्रमंडळ, शक्यता ही पिशवी या वया आणि या पेन अशा दोन शक्यता आहेत मित्रांनो. त्या शक्यता क्रमांक एक आणि शक्यता क्रमांक दोन, पॉसिबिलिटी नंबर वन, पॉसिबिलिटी नंबर टू. टी सी एस वन रक्षक भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती हेच येणार आहे, हे येणार आहे, करून ठेवा. महाले सरांनी सांगितलं, बस करून ठेवायचं. मग आता चेक करा, दोन्हीकडे चेक करावं लागतं. काही पिशव्या पेन आहेत, बघा अनुमान एक, अनुमान एक, अनुमान दोन आणि अनुमान तीन. काही पिशव्या पेन आहेत इथं तर काही वाटत नाही, कारण पेनाचं वर्तुळ आणि पिशव्यांचं वर्तुळ वेगवेगळं आहे. काही पिशव्या पेन आहेत, पहिलं चूक. काही पिशव्या वया नाहीत, बरं इकडे पण चेक करायचं बाकी ना आपलं, एक मिनटं. काही पिशव्या पेन आहेत इकडे चूक वाटतं, काही पिशव्या पेन आहेत इथं तर वाटतंय बरोबर. अनुमान एक बरोबर आहे मित्रमंडळ, म्हणजे इकडं चूक इकडं बरोबर, म्हणजे निश्चित सांगता येत नाही. अनुमान एक निश्चित सांगता येणार नाही. दुसरं बघा आता, काही पिशव्या वया नाहीत, काही पिशव्या वया नाहीत, बरोबर आहे ना. या इथल्या काही पिशव्या वया आहेत का, नाही आहेत, नाही आहे त्यांचा संबंध. काही पिशव्या वया नाहीत, करेक्ट आहे. इथं पण काही पिशव्या वया नाहीत, बरोबर आहे ना. इथल्या ज्या पिशव्या आहेत त्या वया आहेत का, नाही, म्हणजे अनुमान दोन इथे बरोबर आहे. इकडे पण बरोबर, इकडे पण बरोबर, म्हणजे अनुमान दोन निश्चित बरोबर. आता अनुमान तीन चेक करू. काही पेन वया आहेत, काही पेन वया आहेत, हे काय, या काही पेन वया आहेत, करेक्ट. इकडे चेक करा अनुमान तीन, काही पेन वया आहेत, आहेत ना मित्रांनो, हे जे काही पेन आहेत ते वया आहेत ना मित्रांनो. म्हणजे अनुमान तीन इकडे पण बरोबर, इकडे पण बरोबर, दोन्ही शक्यतांमध्ये बरोबर, म्हणजे अनुमान तीन निश्चितपणे बरोबर. मग काय लिहायचं, अनुमान एकबद्दल निश्चित सांगता येत नाही आपल्याला, कारण इकडे चूक इकडे बरोबर. पण अनुमान दोन आणि तीन निश्चितपणे बरोबर आहे, कारण ते दोन्ही ठिकाणी बरोबरच येत आहे. मग मित्रमंडळ हे बघा, दोन नंबर, अनुमान एकबद्दल निश्चित सांगता येत नाही, मात्र अनुमान दोन व तीन निश्चित बरोबर आहेत, या दोन नंबरला टिक करायचं. ऐसा आहे, पाहिजे का नोकरी, मग झटता का, महाले सरांच्या सोबत झटता, हे असं झटावं लागतं, डोकं लावावं लागतं. बुद्धिमत्ताच्या विषयाचं नावच आहे ना, बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धिमत्ता वापरावी लागते तुम्हाला. मत्ता म्हणजे काय, असेट, आणि बुद्धी म्हणजे आपलं डोकं, हुशार आहे का तुम्ही. मग ती असेट तुमच्याकडे असेल तर नोकरी देतील, नसेल असेट तर कशाला नोकरी देतील, आलं लक्षात. आणि मित्रांनो, जे शिकवणारे आहेत सगळ्या महाराष्ट्रात, अहो त्यांच्याकडे नोकऱ्या नाही म्हणजे त्यांना बुद्धिमत्ता आहे का नाही, मग प्रश्न निर्माण होतो ना, त्यांच्याकडे शिकायचं का नाही शिकायचं. बघा तुम्ही, काही फेका मारत बसतात हे लोक. नेक्स्ट, विसंगत गट निवडा. विसंगत बहुत बढिया, हे येतात हा, पिक आउट द ऑड मॅन, ते येतो मित्रांनो. आता हे काय केलं त्यांनी, WSMHC याच्यात नेमकं काय विसंगत आहे, YTOJE याच्यात नेमकं काय विसंगत आहे, मग तुम्हाला ही अक्षरमालिका लागते मित्रांनो सोबतीला. ABCDE FGHIJ KLM NOP QRST UV
डब्ल्यू एक्स वाय झेड आपल्या डी टी पी ऑपरेटरला हे सांगून ठेवा रे की जर अशा स्वरूपाचे प्रश्न असले ना की ही अक्षरमालिका तिथं कॉपी पेस्ट करत चल म्हणा अक्षरमालिका ओके अंकांसहित कॉपी पेस्ट करत चल सांगून ठेवा असं ठीक आहे मित्रांनो हे झालं आता मोजायचं मग वाय एस एम एच सी सॉरी डब्ल्यू एस एम एच सी त्यानंतर वाय टी ओ जे ई वाय टी ओ जे ई व्ही क्यू एल जी बी व्ही क्यू एल जी बी आणि यू पी के एफ ए यू पी के एफ ए ओके राजांनो आता बघा ना कुठं कुठं किती किती अक्षर काढले एवढं बघायचं असतं वेळ जातो ते तर आहेच डब्ल्यूचा झाला एस डब्ल्यूपासून एस म्हणजे तीन अक्षर काढलेत बघा मायनस तीन मागे चाललोय आपण एसचा झाला एम एसपासून एम एक दोन तीन चार पाच पाच अक्षर काढलेत मित्रांनो मायनस पाच एमचा झाला एच एक दोन तीन चार चार अक्षर काढलेत मित्रांनो ओके आणि एचचा झाला सी एक दोन तीन चार चार अक्षर काढलेले मायनस चार ओके डब्ल्यूचा एस झालेला आहे तीन अक्षर काढलेले मायनस तीन मायनस पाच ठीक आहे आता वाय टी बघा वाय टी वायपासून टी चार अक्षर काढलेले आहेत टीपासून ओ चार अक्षर काढलेले ओपासून जे चार अक्षर काढलेले आणि जेपासून ई चार अक्षर काढलेले हे सुसंबंध आलं की नाही इथं सुसंबंध नाही आहे मी तुम्हाला सांगतो पहिलंच उत्तर विसंगत आहे मित्रांनो तरी पण आपण चेक करून घेऊ व्ही क्यू व्हीपासून क्यू चार अक्षर काढलेले आहेत क्यूपासून एल चार अक्षर काढलेले आहेत मित्रांनो एलपासून जी मागे जातोय आपण चार अक्षर काढून मागे जातोय आणि जीपासून बी जीपासून बी चार अक्षर काढून मागे जातोय म्हणजे बघा इथं सगळं सुसंबंध आहे मायनस चारचा नियम लागू पडतोय चार अक्षर काढून मागे पण इथं मायनस तीन मायनस पाच मायनस चार गडबड झालेली आहे हा विसंगत आता हे पुढचं चेक नका करत बसू जमेल नेक्स्ट 15 प्रश्न बुद्धिमत्ता जे टाकलेले आहेत 10 आता पुढचे 10 प्रश्न अंकगणित बीजगणित भूमितीवर भरपूर मुलांचे फोन येतात सर टी सी एस पॅटर्नमध्ये भूमिती विचारतील का अरे बाबांनो माझे सासऱ्याने बसलेल तिथं टी सी एसमध्ये आलं लक्षात की बाबा भूमितीवर तुम्ही प्रश्न टाकणार आहेत का अरे बाबांनो मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय अंकगणित बीजगणित भूमिती काय पण येऊ शकतं आणि भूमिती तुम्हाला डिटेलमध्ये शिकवलेलं ना आपल्या महाले कोकिला एज्युकेशन ॲपमध्ये ते करा ना राजांनो आळशीपणा करू नका कंटाळा करू नका काही मुलं विचारतात सर भूमितीमध्ये फक्त क्षेत्रफळ पृष्ठफळ घनफळ हा महत्त्वमापनचा चॅप्टर म्हणजे मेन्सुरेशन चॅप्टर केला तर सफिशियंट आहे का नाही मित्रांनो कधीकधी वर्तुळावर प्रश्न येतात कधीकधी चौकोन चौरस आयतावर प्रश्न येतात कधीकधी त्रिकोणावर प्रश्न येतात एखादं छोटंसं वाक्य त्रिकोणामधला नियम छोटासा विचारला जातो वाचून घ्या ना राजांनो काय बिघडतं राव करा मेहनत घ्या काही वेळानंतर हे स्वतःहून पॉज घेतं दोन मिनटं जाईल अभ्यास करा बाळांनो मस्त अभ्यास करा काही काळजी करू नका मी तुम्हाला सांगतो तुम्हाला फक्त कोकिळा प्रकाशनाला चिटकून राहा आणि इंग्रजीसाठी आर्यांत प्रकाशनाचं एक कॉम्पिटेटिव्ह इंग्लिश ग्रामरचं पुस्तक आहे ते वापरा किंवा एम जे शेख वापरा सर्व वोकॅबलरी व्यवस्थित व्यवस्थित पाठ करून जा सगळं जमतं हो करणारा पाहिजे काय सांगा आता तुम्हाला राव मी जेव्हा एस टी आय झालो त्यावेळेस फक्त 72 जागा होत्या ऑल ओव्हर महाराष्ट्र मित्रांनो आणि त्याच्यामध्ये माझा 24वा नंबर होता तुम्हाला रिझल्ट दाखवतो मी माझा 72 सगळ्या महाराष्ट्रात 72 जागा होत्या एस टी आयच्या आणि त्याच्यामध्ये माझा 24वा नंबर काय सांगावं तुम्हाला मला ते स्वतःचं मोठापणा करायला आवडत नाही एखादा जरी आजकाल महामंडळामध्ये जरी लागला तर लगेच घेऊन येतो डिजिटल बोर्डवर त्याचा सत्कार त्याला हारतुर लगेच त्याचं भाषण काय मूर्खपणा चालू आहे का हुई गावा भैया इसको बहुत टाइम ले रहा है हां अंकगणिताचं मित्रांनो तुम्हाला आता नियम दिले आहेत बेसिक चार इथं कंस दिसत आहेत का येस आहेत ना कंस हा चौकोनी कंस आहे त्याच्यामध्ये परत गोल कंस आहे वी विल हॅव टू स्टार्ट फ्रॉम द इनर मोस्ट ब्रॅकेट अतिशय आतील कंसापासून सुरुवात करायची अतिशय आतील कंसापासून सुरुवात करताना पहिल्यांदा भागाकार नंतर गुणाकार
आणि नंतर बेरीज नाही करायची, डावीकडून उजवीकडे यायचं असतं. शिकवलंय तुम्हाला, पहिल्यांदा भागाकार करा. हे इथं भागाकाराचं चिन्ह आहे मित्रांनो, इथं भागाकार आहे, इथं गुणाकार आहे. ओके, ते बारीक याच्यात दिसत नाही, तुम्हाला लिहून दिलं. मग पहिल्यांदा हा मधला कौ सोडवा, हा गोल त्याच्यामध्ये भागाकार सोडवा. 24/8 किती होतात? 3. बस तेवढंच लिहायचं आहे मित्रांनो. 8 - 24/8 किती? 3. ओके, 3 × 4 किती? 12. 3 × 4 किती मित्रांनो? 12. 3 × 4 = 12 - 5 + 12. ओके, आता तुम्ही म्हणाल सर पहिल्यांदा बेरीज करू, 5 + 12 जर केलं तर चुना लागेल तुम्हाला. बेटा डावीकडून उजवीकडे जायला सांगितलं तुम्हाला, बेरीज आणि वजाबाकी असेल तर डावीकडून उजवीकडे जायचं. 12 × 5 = 7 आणि +12 असं लिहावं लागतं ते. आता करा, 7 × 12 किती होतात? 19. 25 + 8 - 19. 25 + 8 - 19 किती? -11. प्लस आणि हा कंस यांच्यात गुणाकार लपलेला आहे, +×-, होतं. 25 - 11, 25 × 11 = 14. 14 आहे का कुठं उत्तर? काय मित्रमंडळ सोपं आहे, कधी कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर. कॉन्सेप्ट कोण शिकवतं? महाले सर, महाले कोकिला एज्युकेशन ॲप, कोकिळा प्रकाशनाचे पुस्तकं हे कॉन्सेप्ट शिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पुढे सरकतो. ओके, सरिताचे वय तिच्या 2. हा वयवारीवर फिक्स एक प्रश्न येणार बाळांनो. वयवारी चॅप्टर छान करून सोडा, छान 6 वेळा सोडवा. वयवारी चॅप्टर किती वेळा सोडवायचं? 6 वेळा. तेच तेच उदाहरण परत परत. सरिताचे वय तिच्या 2 मुलांच्या वयांच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. त्या 2 मुलांच्या वयातील फरक 3 वर्ष आहे. सरिताचे वय 45 असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती? आता मी काय करतो, आपल्या लहान मुलाचंही वय माहिती नाही, मोठ्याचंही माहिती नाही. मग मी म्हणतो की मोठा मुलगा एक्स, मोठा मुलगा एक्स आणि लहान मुलगा वाय. ओके, मग दोघांच्या वयातील फरक किती आहे? 3 वर्षे. मग x - y = किती घ्या? 3. हे झालं आपलं पहिलं समीकरण. आणि दुसरं काय म्हणणं आहे त्यांचं? सरिताचे वय तिच्या 2 मुलांच्या वयांच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. म्हणजे सरिताचं वय किती दिलं आहे? 45. 45 वय हे तिच्या 2 मुलांच्या वयांच्या बेरजेपेक्षा, एक्स आणि वाय, एक्स मोठा मुलगा, वाय लहान मुलगा, दोघांच्या वयांच्या बेरजेपेक्षा 8 वर्ष अधिक आहे. संख्येला संख्येकडे पाठवा. 45 - 8 = x + y म्हणजे 37. मग x + y = 37 हे 2 समीकरणं सोडवायची. -y + y इफेक्ट 0 झाला. x + x = 2x. 3 + 3 = 37 = 40. मग x = 40/2 म्हणजे किती? 20. झाला मोठा मुलगा 20 आणि दोघांमध्ये 3 फरक आहे. मग लहान मुलगा कितीचा? 17. झाला ना मित्रांनो, मोठा 20 लहान 17 कोण पाहिजे झाला? तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती? 20. हे असेच फिरवलेले प्रश्न येतात बरं का स्पर्धा परीक्षेमध्ये वयवारीवर. गेल येऊन पाणी पितो. हा एक सोपा प्रश्न टाकलाय मुद्दाम. वर्ग वर्गमूळ घन घनमूळ या प्रकरणामधला आहे. आला तर आला, एका दुसरा येतो म्हणून टाकलेला आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर व्यवहारी अपूर्णांकामध्ये करा. 4 × 110 = 441 / 441/4. 5 · 4/9 9 × 5 = 45 / 4 = 49 / 9. 441² 21 / 4² 2 49² 7 / 9² 3. झालं 2 व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज. तिरप्या गुणाकार, तिरप्या गुणाकार सुरुवात डाव्या बाजूने. झालं मित्रमंडळ, 21 × 3 = 7 + 2 = 14 / 6 = 14 × 3 = 77 / 77/6
छेदाला सहा, बारा सहा बहात्तर, 77 मधून 72 गेले 5, 12.5/6 आहे का कुठं? हे इथं 12.5/6. ओके, सोपा होता प्रश्न, काही विशेष नव्हतं त्यात. हा एक प्रश्न टाकलाय बघा, 90% पोरांना जमणार नाही हा प्रश्न. परिमाणे चॅप्टर मधला प्रश्न आहे, भूमितीचं पण त्याला मी जोड दिलेली आहे. मित्रमंडळ काय करायचं असतं, हे हेक्टोमीटरमध्ये 20 हेक्टोमीटर बाजू आहे, चौरसाकृती जमीन आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती हेक्टर आहे? माहिती दिली हेक्टोमीटरमध्ये, प्रश्न विचारला हेक्टरमध्ये. हेक्टोमीटर आणि हेक्टर सारखे नाहीत बरं का, काही जण म्हणतात सर जवळपास शब्द सारखेच आहेत, म्हणजे त्याचा अर्थही सारखा आहे, ते भलते डेंजर, असं काही पण हिशोब लावणारे डेंजर. हेक्टोमीटरचं रूपांतर अगोदर मीटरमध्ये करा. एक हेक्टोमीटर बरोबर 100 मीटर, 1 हेक्टोमीटर बरोबर 100 मीटर. तर ते म्हणतात 20 हेक्टोमीटर बाजू आहे चौरसाकृती क्षेत्रफळाची, जमिनीचं 20 हेक्टोमीटर बाजू आहे. मग मी काय म्हणतो, बाजू बरोबर 20 हेक्टोमीटर बरोबर 20 × 100 बरोबर 2000 मीटर. बाजू किती झाली? 2000 मीटर. आता मला सांगा चौरसाकृती क्षेत्रफळ, चौरसाकृती क्षेत्रफळ जर असेल मित्रांनो, चौरस आहे बरं काय, जाऊ दे चांगलं व्यवस्थित लिहितो कंटाळा करत नाही. चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं मित्रांनो? बाजूचा वर्ग. बाजू किती असते? 2000, त्याचा वर्ग. 2000 मीटर शोधले ना आपण. मग मित्रमंडळ 2 चा वर्ग किती असतो? 4, आणि 3 0 चा वर्ग 6 0 असतो. 1 2 3 4 5 6. ओके, आता त्यांना काय पाहिजे, आपण उत्तर तर काढलं, चौरसाचं क्षेत्रफळ किती आलं? जवळपास 40 लाख मीटर स्क्वेअर आलेलं आहे. पण त्यांना मीटर स्क्वेअरमध्ये नको आहे, हेक्टरमध्ये पाहिजे. मग नियम माहिती पाहिजे मित्रांनो, 1 हेक्टर बरोबर 10000 मीटर स्क्वेअर, हे लक्षात पाहिजे तुमच्या. मग आता मित्रांनो, आता क्षेत्रफळ हेक्टरमध्ये, क्षेत्रफळ हेक्टरमध्ये, मग तुम्हा हे जे 40 लाख आहेत ना, त्याला 10000 भागायचं. हे 40 आणि हे 40 गेले, म्हणजे किती? 400 हेक्टर. आहे का कुठं 400 हेक्टर उत्तर? असंच कुठं जाणार आहे? असं हे सुंदर उदाहरण आहे मित्र. तर या हे जे कन्वर्जन मी केले ना, हे तुम्हाला बघायचे असतील ना, तर परिमाणे चॅप्टर बघा, तो अंकगणितामध्ये दिलेला आहे. ओके, मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स या संपूर्ण महाराष्ट्रात गाजणाऱ्या पुस्तकामधला परिमाणे चॅप्टर बघा मित्रांनो. बघा एक संभाव्यता, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रॉबॅबिलिटी, हे जे चॅप्टर दिलेत ना ते बघा. पत्त्याच्या संचातून सहजपणे 2 पत्ते काढले. आता पत्त्याचा संच किती पानांचा, किती पत्त्यांचा असतो? 52 पत्त्यांचा असतो. एक मिनटं पेन घेतो. किती पत्त्यांचा असतो मित्रांनो? 52. पत्त्यांच्या संचातून सहजपणे 2 पत्ते काढले. 52 पत्त्यांमधून 2 काढणार आहेत आपण. मग एकूण शक्यता 52 C2. आता हे 52 C2 हे काय? 52 मधून 2 काढले, पण हे नेमकं मांडायचं कसं? आता हे सगळे कॉन्सेप्ट इथं शिकवता येणार नाही, कारण त्याला अर्धा तास लागतो. मी तुम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे आपल्या महाले कोकिला एज्युकेशन ॲपमधले सगळे व्हिडिओ बघून घ्या, कारण इथं शिकवणार नाही. हे 52 C2 कसं लिहावं लागतं आपल्याला? 52 फॅक्टरवरती आणि मित्रमंडळ 2 फॅक्टर × 52 − 2 उरणार 50 आहेत ना, हे असं. मग याला परत पुढे कसं मांडावं लागतं? 52 × 51 × 50 फॅक्टरायझेशन भागिले 2 फॅक्टरला कसं लिहावं लागतं? 2 × 1. आता हे असंच कसं लिहावं लागतं ते सगळं सांगितलेलं आहे, आता तिकडे इथं नाही सांगत बसणार. 52 मधून 2 गेले 50 फॅक्टर, हे 50 फॅक्टर 50 फॅक्टर कॅन्सल,
दोन एक दोन इथं सव्वीस, सव्वीस गुणिले एकावन्न करा, सव्वीस एक सव्वीस, दोन पडले बाजूला, सव्वीस पाच एकशे तीस आणि दोन एकशे बत्तीस, तेराशे सव्वीस एवढी एकूण शक्यता झालेली आहे. आता आपण बावन्नमधून दोन काढणार, पण पुढं काय म्हटलं आहे त्यांनी, तिथंच प्रश्न संपवलं नाही, तर ते दोन्ही पत्ते गुलाम असण्याची शक्यता किती आहे. नीट लक्षात घ्या, दोन पत्ते कोणते तरी काढणार बावन्नमधून, कोणतेही काढणार, कुठेही हात टाकणार, दोन पत्ते काढणार, तर ते दोन्ही पत्ते गुलाम म्हणजे जॅक असण्याची शक्यता किती आहे. ओके, मग मित्रमंडळ एकूण जॅक किती असतात, चार. एकूण गुलाम म्हणजे जॅक किती असतात, चार. या चारपैकी दोन आले पाहिजे आपल्या हाती, म्हणजे काय होणार आपलं, येणारी शक्यता, येणारी शक्यता फोर सी टू होते, चारपैकी दोन. फोर सी टू कसे मांडावे लागतात, चार फॅक्टरायझेशनवरती, आणि दोन काढायचे, दोन फॅक्टरायझेशन गुणिले चार मायनस दोन फॅक्टरायझेशन. आता चार फॅक्टर कसा लिहावा लागतो, उतरत्या क्रमाने, चार गुणिले तीन गुणिले दोन फॅक्टरायझेशन भागिले, हा दोन फॅक्टर कसा लिहायचा, दोन गुणिले एक गुणिले चार मायनस दोन, दोन फॅक्टरायझेशन, दोन फॅक्टरायझेशन फॅक्टरायझेशन कॅन्सल, दोन दोन चार व्यतिरिक्त सहा. ओके, मग येणारी शक्यता सहा आहे, एकूण शक्यता तेराशे सव्वीस आहे. मग झालं ना मित्रांनो आपलं अंतिम उत्तर, येणारी शक्यता भागिले एकूण शक्यता, सहा भागिले तेराशे सव्वीस. सहा एक सहा, सहा दोन बारा, एक उरला सहा दोन बारा, सहा एक सहा, एक भागिले दोनशे एकवीस. खूप सुंदर प्रश्न आहे, जशाच्या तसा येईल, शब्द पण बदलणार नाहीत आणि ऑप्शन पण बदलणार नाहीत, करणारा पाहिजे अभ्यास करणार. नेक्स्ट लिहून घ्यायचं आहे, व्हिडिओ पॉज करून. हे बघा रेल्वेवरचं आहे स्टँडर्ड उदाहरण. एक व्यक्ती रेल्वे पुलावर, काही की यूट्यूबवाले काय करतात, एकदम सोपे सोपे घेतात ना, ते एकदम हायफाय घेतात, त्यांना कळतच नाही, कारण कधी परीक्षा पासच झालेली नाही आहेत, काय शिकवतील तुम्हाला. एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभा असून त्या पुलाची लांबी एकशे ऐंशी मीटर आहे, पुलाची लांबी ऐंशी एकशे ऐंशी मीटर. एक रेल्वे त्या व्यक्तीला आठ सेकंदात ओलांडते आणि पुलाला वीस सेकंदात ओलांडते, तर रेल्वेची लांबी आणि वेग शोधा. रेल्वेचा वेग तर समान राहणार आहे, पुलाला ओलांडताना आणि व्यक्तीला ओलांडताना रेल्वे त्या स्पीडने जाणार आहे, लांबी पण सेम राहणार आहे, पण नेमकी किती लांबी आहे आणि किती वेग आहे आपल्याला माहिती नाही आहे. मग मी काय करतो, रेल्वेची लांबी, रेल्वेची लांबी मी घेतो एक्स. ओके, आता व्यक्तीला ओलांडताना मित्रांनो रेल्वेची लांबी हेच अंतर घ्यावं लागतं, आणि पुलाला ओलांडताना रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी हे अंतर घ्यावं लागतं. मग मी काय करतो, माणसाला ओलांडताना रेल्वेची लांबी भागिले आठ सेकंद, हा झाला वेग. बरोबर, वेग समानच राहणार आहे, रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी एकशे ऐंशी मीटर, आणि किती वेळात ओलांडते पुलाला वीस सेकंद, झालं समीकरण तयार. मग मित्रमंडळ तिरपा गुणाकार करा, वीस गुणिले एक्स वीस एक्स, आठ गुणिले एक्स आठ एक्स, प्लस अठरा आठ एकशे चौवेचाळीस, चौदाशे चाळीस. मग मित्रमंडळ याला इकडे पाठवा, बारा एक्स होतील ते, मग मी डायरेक्ट लिहितो एक्स बरोबर चौदाशे चाळीस भागिले बारा. आठ एक्स इकडे आला मायनस झाला, वीस एक्स मायनस आठ एक्स बारा एक्स, बारा इकडे गेला भागाकारात, चौदाशे चाळीस भागिले बारा, एकशे वीस मीटर रेल्वेची लांबी आली. आणि आता रेल्वेचा वेग काढायचा असेल तर एक्स भागिले आठ करा, एक आहे हा वेगच आहे ना, मग एकशे वीस भागिले आठ, हे आहे मीटरमध्ये, हे आहे सेकंदामध्ये, पंधरा मीटर पर सेकंद. ओके, रेल्वेचा वेग पंधरा मीटर पर सेकंद. मग आता त्यांना वेग कशात पाहिजे, किलोमीटर पर आवरमध्ये उत्तर दिलेलं आहे त्यांनी. मग मित्रमंडळ मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर करायचं असेल तर अठरा बाय पाचने गुणावं लागेल, किलोमीटर पर आवर, पाच तीन पंधरा, अठरा तीन चोपन्न किलोमीटर पर आवर, आहे का चोपन्न, हे बघा आहे. हा प्रश्न फिक्स येणार आहे, एकतर वनरक्षक भरतीला दिसेल, नाहीतर जिल्हा परिषद भरतीला दिसेल, नाहीतर तुमच्या तलाठीमध्ये जसाच्या तसा दिसेल, करावं लागेल, झटावं लागेल, पुढे सरकावं लागेल. जाऊ पुढे.
वही आ गया। नेक्स्ट हे बघा, परत परिमाणे चॅप्टरवर उदाहरण टाकलेलं आहे। 22 मीटर 95 सेंटीमीटर, 9 मीटर आणि 16 मीटर 65 सेंटीमीटर या मापाचे कापडाचे तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या किती मापाची मोजपट्टी असायला हवी? मग मित्रमंडळ, 4 मीटर 95 सेंटीमीटर, 4 मीटर + 95 सेंटीमीटर म्हणजे 495 सेंटीमीटर, 9 मीटर म्हणजे 900 सेंटीमीटर आणि 16 मीटर + 65 सेंटीमीटर म्हणजे 1665 सेंटीमीटर यांचा मसावी काढा। काय लागतं त्याला? यांचा मसावी काढा, एच सी एफ। मग 495, 900, 1665 पाचाने भाग द्या मित्रांनो। 5 9 45, 5 9 45, 5 1 5, 5 8 40, 5 3 15 1 16, 5 3 15 1 16, 5 3 15 333, परत सर्व संख्यांना एका संख्येने भाग गेला पाहिजे, तीनाने भाग द्या। 3 3 9, 3 6 18, 3 1 3, आता कशाने भाग जाईल? परत तीनाने जातो का? 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 7 21, आता 37 मूळ संख्या आल्या त्यामुळे भाग जाणार नाही। झाला मग मसावी किती आला मित्रांनो? मसावी बरोबर यांचा गुणाकार करून टाकायचा, 5 × 3 × 3, 5 3 15, 15 3 45, झालं 45 सेंटीमीटरची पट्टी असायला पाहिजे तुमच्याकडे। त्याच्याने हे सगळे माप व्यवस्थित एक्झॅक्ट तुकडे करण्यासाठी आपल्याला कामाला येईल। ओके, हे असे प्रश्न येतात परीक्षेला, घरी सोडवलेले असले तर सोपा असतो पेपर। अरे डबल डबल कसे आले हे प्रश्न? 23वा प्रश्न आहे, सरासरी चॅप्टरवर आहे, सरासरी पण येतो। मे महिन्यातील पहिल्या 3 दिवसांचे सरासरी तापमान 42.4 आहे, 1 मेचे तापमान 41.9, 3 मेचे तापमान 43, तर 2 मेचे तापमान काढा। मग सरासरी 42.4 बरोबर 1 मेचे तापमान 41.9 प्लस 2 मेचे तापमान एक्स आणि 3 मेचे किती घेतला आपण? 43/3, 3 दिवसाचं आहे म्हणून 3 इकडे भागाकार तिकडे गेला की गुणाकार, 3 4 12, 1 पडला बाजूला, 3 2 6 1 7, 3 4 12, या दोघांची बेरीज करा। 0.9 तर येणारच आहे, 3 1 4, 4 4 8, 84.9 इकडे पाठवून द्या, त्याला मायनस करा, 127.2 − 84.9, 12 × 9 = 3, इकडे पडला 1, 7 × 5 = 2, 12 × 8 = 4, 42.3, एक्स बरोबर 42.3 आहे का उत्तर? हे काय 42.3? सोपा होता हा एक प्रकार, महत्त्वाचा आहे बघा। व्यवहारी अपूर्णांक चॅप्टरमध्ये अशी समीकरणं तयार करायची उदाहरणं येतात, समीकरणं तयार करायचे उदाहरणं येतात। 5 मिनिटं थांब। विजयचे गणितातील गुणांचे 1/5 गुण हे, हे आलं की बरोबरचं चिन्ह असतं आणि चेची आलं की गुणाकार असतो, एवढं लक्षात ठेवायचं। आता गणितातील गुण किती आहेत माहिती नाही, मी म्हणतो एक्स, गणिताची गुण किती? एक्स। गणितातील गुणांचे 1/5 गुण हे मराठीच्या गुणांच्या, मराठीत किती गुण आहे आपल्याला नाही माहिती, मी म्हणतो वाय। मराठीतील गुणांच्या 1/4 गुणांपेक्षा 2 ने कमी आहेत, गुणांच्या म्हटलं की गुणाकार आणि कमी म्हटलं की मायनस। हे सगळं शिकवलं आहे हो महालेश कोकिला एज्युकेशन ॲप, सगळं वाचा ऐका बघा। बघा आता समीकरण कसं बनतं, गणिताच्या 1/5 गुण हे म्हटलं की बरोबरचं चिन्ह, मराठीच्या 1/4 गुणांपेक्षा 2 ने कमी आहे, तर दोन्ही विषयातील गुणांची बेरीज 152 असल्यास त्याचे गणिताचे गुण सांगा। मग मित्रमंडळ कॅल्क्युलेशन करूया, दोन्ही विषयातील गुणांची बेरीज किती आहे? 152। मग x + y = 152 हे एक समीकरण आहे, याच्यातून दुसरं समीकरण तयार करू आपण। ठीक आहे, x/5 = y/4 − 2, 3 गुणाकार करता, 3 करा,
बरोबर वाय मायनस आठ बाय चार, चार एक्स बरोबर पाच वाय मायनस चाळीस. कळलं का? तिरपा गुणाकार केला आहे आपण. मग चार एक्स मायनस पाच वाय बरोबर मायनस चाळीस हे एक समीकरण घ्या. चार एक्स मायनस पाच वाय बरोबर मायनस चाळीस. इथं गुणिले पाच करा, इथं गुणिले एक करा. इथं वाय बरोबर पाच आहे म्हणून पाचाने वरती गुणायचं, इथं वाय बरोबर एक आहे म्हणून एकाने खाली गुणायचं. मग मित्रमंडळ एक्स प्लस वाय बरोबर, सॉरी गुणाकार करावा लागेल ना, पाच गुणिले एक्स पाच एक्स प्लस पाच गुणिले वाय पाच वाय बरोबर एकशे बावन्न गुणिले पाच, पाच दोन दहा एक, पाच पाच पंचवीस आणि एक सव्वीस दोन, पाच दोन सात, गडबड झाली यार काहीतरी, पंधरा पाच पंच्याहत्तर बरोबर आहे, करेक्ट आहे मित्रमंडळ. चला ठीक आहे, चार एक्स मायनस पाच वाय बरोबर मायनस चाळीस, पाच वाय मायनस पाच वाय कॅन्सल, पाच एक्स आणि चार एक्स नऊ एक्स बरोबर सातशे साठमधून चाळीस गेले सातशे वीस, मग एक्स बरोबर किती येतं? ऐंशी. एक्स बरोबर किती येतं? ऐंशी. झालं, एक्सच पाहिजे ना त्यांना गणितातले गुण, हे येतं एक नंबर. आणि मराठीचे गुण विचारले असते तर एकशे बावन्नमधून ऐंशी मायनस करून टाका, बहात्तर. एकशे बावन्नमधून ऐंशी बहात्तर, बहात्तर गुण मराठीचे, गणिताचे गुण ऐंशी, गणिताचे विचारल्यामुळे ऐंशीला टिक करा. हा एक भला मोठा प्रश्न टाकला आहे. ॲक्च्युली एवढे मोठे येतील का नाही मला थोडा डाऊट आहे, पण मुलांनी जास्त उड्या मारू नये म्हणून मी थोडा मोठा प्रश्न टाकलेला आहे. आणि मोठा प्रश्न टाकला तर आला परीक्षेला तर फायदा होईल आपल्या विद्यार्थ्यांचा. ए आणि बी नळांनी टाकी 10-15 मिनिटात भरते, तिसऱ्या नळांनी टाकी 8 मिनिटात रिकामी होते. ए आणि बी एकत्रपणे सुरू केले आणि 2 मिनिटानंतर तिसरा नळ सुरू केला. पहिल्या दोन नळांनी टाकी भरते, तिसऱ्या नळाने रिकामी होते, याच्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे एक्स वाय झेड. हे बघा, तिन्ही नळांनी मिळून, तिन्ही नळांनी काय सूत्र आहे? एक्स वाय झेड भागिले एक्स झेड प्लस वाय झेड मायनस एक्स वाय. ओके, मग एक्स वाय झेड 10-15 आणि मित्रमंडळ 8. ओके, एक्स झेड म्हणजे 10 आणि सॉरी एक्स झेड 10 गुणिले 8 तुम्हाला समजा म्हणून लिहितो. चला, प्लस वाय झेड 15 गुणिले 8 मायनस एक्स वाय. एक्स वाय म्हणजे काय मित्रांनो? 10 गुणिले 15 10-15 8 10-8 80 15-8 120 मायनस 150. मग 10-15 8 हे 200 मधून 50 गेले 50. 10-5 5-3 15 24 मिनिटात टाकी भरते. बरं का? नीट लक्षात घ्या, आत्ताशी मी एक टप्पा गाठला आहे. आपल्याला एवढं माहिती आहे की तिन्ही नळ जर एकत्र चालू ठेवले म्हणजे पहिल्या दोन नळांनी भरणार, तिसऱ्या नळाने रिकामी होणार. असं जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर 24 मिनिटात टाकी भरते. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे? ए आणि बी चालू केले आणि 2 मिनिटाच्या नंतर तिसरा नळ चालू केला, म्हणजे रिकामा करणारा नळ 2 मिनिटानंतर सुरू झाला. मग पहिल्या 2 मिनिटात ए आणि बी काहीतरी टाकी भरतील. किती भरतील ते आपण काढून घेऊ. आता ए प्लस बी म्हणजे 10-15/10 150/25 म्हणजे 6 मिनिटात. ए आणि बी 6 मिनिटात पूर्ण टाकी भरतात. मग मित्रांनो, एक टाकी 6 मिनिटात भरतात तर 2 मिनिटात किती टाकी भरतील? मग मित्रमंडळ, 2×1/6 म्हणजे 1/3 टाकी भरतील. आणि शिल्लक किती टाकी राहील मग मित्रांनो? 2/3. ए आणि बी 2 मिनिटामध्ये किती टाकी भरतील ते मी काढून दिलं. 1/3 टाकी भरून टाकतील ते आणि 2/3 टाकी शिल्लक राहील. आता 2/3 टाकीसाठी हे तिन्ही नळ चालणार आहेत. पहिल्या दुसऱ्या नळाने पाणी भरलं जाईल, पहिल्या आणि दुसऱ्या नळाने पाणी भरलं जाईल, तिसऱ्याने मात्र पाणी निघत राहील. ओके मित्रमंडळ, मग आता आपल्याला ते सोडवायचं आहे. आता आपल्याला तिसऱ्या नळाबद्दल माहिती आहे. तिसरं नळ चालू केलं आणि पहिले दोनही चालू असतील तर 24 मिनिटात पूर्ण टाकी भरते. मग तिन्ही नळ एक टाकी 24 मिनिटात भरतात तर 2/3 टाकी भरायला किती वेळ झालं? मग 2/3×24 3×8 24 8×2 किती 16 16 उत्तराला टिक करा.
तिसरी टाकी ती सॉरी तिसरा नळ 2 मिनिटांनंतर सुरू केलेला आहे. हाच गेम आहे इथं. आणि याला कोणतं शॉर्टकट सूत्र लागू नाही पडत, याला डोकं चालवावं लागतं. आणि डोकं चालवणे म्हणजे बुद्धिमत्ता. आला का लक्षात? ते शॉर्टकट सूत्र देणारे कुठल्या कुठं उडालेले आहेत आता, कुठल्या कुठं उडाले ते पळाले ते. एक पोरगा शिकत नाही त्यांच्याकडं. आता सगळ्यांना कळलं की गणित आणि बुद्धिमत्तामध्ये शॉर्टकट नसतात तर कॉन्सेप्ट असतात, हे प्रत्येकाला कळालेलं आहे. आणि ज्यांना अजूनही कळालेलं नाही त्यांना इथून तिथून चुना लागणार आहे. मराठी इंग्रजीसुद्धा आपल्या तलाठी अपेक्षित प्रश्नसंचमध्ये उत्कृष्ट प्रश्नसंच दिलेला आहे, तो पण वारंवार वाचा. गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न वारंवार 3-4 वेळा सोडवा. कोकिळा प्रकाशनाचे गणित बुद्धिमत्ता मराठी सामान्य ज्ञान पुस्तके वाचा. तलाठी अपेक्षित प्रश्नसंच कोकिळा प्रश्न पत्रिका संच वाचा आणि यश मिळवा. लवकरच पुढची प्रश्नपत्रिका घेऊन हजर होतो. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.